இல்லை 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 மஜா அவசி இல்லை. ஓஹோ ஓ இல்லை 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 ஓஹோ இல்லை இல்லை ஓஹோ ஓய் மஜா அவசி எத்த எத்த தீர்த்தரா தீர்த்த ஓஹோ இல்லை இல்லை ஆஹா ஆஹா இல்லை இல்லை ஓஹோ ஓஹோ चला बाबा आजच्या सभेत काम महत्वाचं आता पार पडलं एकदा काय झाला. शंत्या मिसेस शंत्या सौभाग्यवती शंत्या कारभारणी घे माघारणी घरवाले माहीत आहे शंत्या किती आरडतास. आठ नवन हाक मारला ताबडतोब म्हटलं नाही जरा बाहेर ये बाहेर ये. किती आरडतास किती काय झालं काय काय झालं काय तुका शर्टाचं बटन लावू सांगलेलं आहे ना. बटन मग घरात कामं थोडी असत. कामं थोडी असत माका जावचा लवकर तुका माहिती नाही. खाय चाललास सभेत जातोय. सभेत हो आंघोळ नाही करणार. आंघोळ नानांनी सांगले नाही गाववाल्यांच्या सभेत आणि देवळा माहिती जाताना आंघोळ केल्याशिवाय जायचं म्हणून देवळात जायचं असलं तरच आंघोळ करायची म्हणून. बरं बरं जा 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 काय चायचं काय चाय मग चाय पिल्याशिवाय काय देवळा मिटिंगला जातले. घरात गुळ असा असा गुळ. घरात गुळ नाही खया परवा 2.5 किलो गुळ आणून दिले ना गो तुझ्या ताब्यात. 2.5 किलो गुळ एका दिवसात गायब झाला. काय मागल्या जाणार तू आपल्या घराकडे पाठवलं मायरा. तू आंधोळ तुझं बापू शेतात सगळा गुळ बीळ घेऊन जाता. मला तर अख्खी फॅमिली आमच्या जीवावर जगता ना. एवढा तुका करू नाही ना काय सांगलं तेवढा नानांचं नाव सांग कानाखाली आवाज काढी जेव्हा तेव्हा काय सांगणं काय नानांचा सांगतात ता नाना खातच घरात अख्खे अख्खे ग्लास चाय घेतात 25 बटर घेतात आणि कॉपऱ्यात बघा एकटाचा हाजरी असतात त्याचा काय माझ्या नानांचा सांगता चाय घेऊन ये चाय ना असा गुळ नाही काम केवढा जावता महत्वाच्या माहिती काय चाललास खय सांगले ना सभेत जाते म्हणून मग पराक्रम करू चाललास. पराक्रम मोठं पराक्रम करू चाललास ना घरातल्या काड्याच्या कामाचे नाही आणि बाहेरच्या पराक्रम करतो. तू पराक्रमाबद्दल माझ्या पराक्रमाबद्दल तू बोलतो. हा हा बोलतोय. मी पराक्रम केलाय ना. काय केलास पराक्रम केलाय ना. काय केला पराक्रम केल्याशिवाय दोन पोराचं बापू झालं. अजून सुद्धा पराक्रम करूची तयारी होती सरकार बदली आहे ना मी तरी काय करतो. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपले गुड मॉर्निंग आपले इधर सकाळ सकाळ गाववाल्याचे गुजू गुजू काय चाललं होत आणि काय रे आपली गाववाल्याने पुराची मिटिंग ठेवली आहे मग जावा मारे मिटिंगला आणि आमचा गाववाल्याचा गुजू गुजू काय चालला तर तुका काय करूचा तुमचा गाववाल्याचा गुजू गुजू काय चालला काय येतो काय विचारू तुम्ही हाव तुका सांगता तू आमचा लीडर मारे काय बावन्नू काय त्या बोलणार त्या दात घालीन ही पनवती कशा बरोबर आणलास मला सांगा. बावन्नू काय तुम्ही जर सभेत नाही सुभद्राशिवाय सौभद्र केल्यासारखं वाटत. हा तेच म्हणता हॅमलेट शिवाय हॅमलेट होतले कसे आपले माझ्या आता मका चण्याच्या झाडात चढवा सरपंचाच्या निवडणुकीत त्या आबा सरपंचाक निवडून दिलास आणि मग ऑडिओ केलास बाबल्या ह्या वर्षात तुका उभो करतो की नाही बघ आपली हे वर्षात यू मस्ट स्टँड यू यू मस्ट स्टँड यू आय स्टँड यू सिट डाऊन सिट डाऊन. गुदस्ता गाववाल्याने फसवलं आणि म्हणा आमचं काय चालला ना. आणि या बाबल्या या जळपुडीवर पूल बांधायचं काम तुझ्याशिवाय पंच आपले हा तुका असं विचारता ते लास्ट इयरात आपल्या आबा सरपंचान गावच्या एकतरी काम केलं काय रे. पण माका काय विचारतात त्या जाऊन विचारा त्या निवडून तुम्ही दिलास ना बाबल्या. कोणाक विचारायची गरज नाही मग जगबुडीवरचा पूल बांधूचा असं ना तर आमचा हात तुझ्या डोक्याने चला कोय. हा आता तुझे हेड चला हा आपले तरच गावचे भले होतले. बस तेव्हा माका एक सांग पूल बांधायचं काम तुझा आणि माझा एकट्याचा काय सगळ्या गाववाल्यांनी मिळून कामाक लागला होया पाणी यासारखो पैसे लागतलो कसं काय करताना माका सांगा. मी काय म्हणतोय दसरो गेलो दिवाळी गेली शिमगो सुद्धा गेलो. अरे हा सांगता गुड फ्रायडे गेलो उद्या ख्रिसमस चाललो पाऊस टाकलेलो सबंध महाराष्ट्रात ठिकठिकाणी विहिरी बांधून झाल्या ठिकठिकाणी धरणे बांधून झाली. हो आपा सगळं संयुक्त महाराष्ट्र हे बोलता तुम्ही दही कोणाकडे बोलता तसं नाही बाबल्या. अरे सबंध महाराष्ट्रात ठिकठिकाणी रस्ते बांधून झाले विमानतळ बांधून झाले आणि आपल्या गावात साधा नदीवर पूल होत नाही काय हे आपले. हा असे इकडे ते देशावर भाऊचे धक्के बांधले काय रे. बरोबर ऐकले देशावर भाऊचे धक्के बांधले आणि भाऊच्या धक्क्यावर काय विमानतळ बांधले काय रे. गप करा रे उगा ची पनवती आणि अख्खो दिवस खराब होतो आता माहित्या सांगते तरी उगाच नको त्या गोष्टी करता. किती आपली ते आणि ते पुलाचे काम मरे तू सांगले तसे ते आमच्या भाऊच्याने मरे तुझ्या काम नाही सगळ्यांनी मिळून कामाक लागूया बाबल्या. साधारण पुलासाठी किती पैसे लागतील रे. किती पैसे आपल्याच खिशातून काढून देतो.
अरे इच्छा मनन काय झाला सभेत जाऊच्या आधी माहिती असलेली बरी चार शब्द फाट फाट बोलत तरी येत बरोबर आहे बरोबर आहे जसं उद्या तुला लोकसभेत जाऊन बोलायचंय नाही तू असे की देऊन येतार रे हेच लोकसभेत जाऊन बोलतले मारे लोकसभा मी एस्टिमेट सांगते साधारण 70 फूट लांब अरे माई ज्या काय घरातली मोरी बांधतो ही होय अरे फुलाचा कामाचा सांगता नको ते 70 फूट लांब 70 फूट 30 फूट रुंद आणि प्रत्येक 10-10 फुटावर 2-2 खांबे 70 × 30 म्हणजे माझ्या शिकलो माझ्या एका काही ना सार्वजनिक कार्यकारी शुभ कार्य घेऊ नको माई ह्याचा नाकाच्या नेहमी वसाड पडलेली असतात त्याच्या तोंडात ती तरी माझ्या अंदाजाने बाबले आज 10-11 लाख रुपये खर्च येईल हा हो सांगता नेट 10 लाख रुपीज खर्च येतो बाबले तुमचे किती झाला तुझे किती 10 लाख दोघांच्यात फरक किती काय नाही फक्त भाषेचो नॉट लेस नॉट मोर आय एम शुअर शुअर बस खाली माहीत हो दुसरं पण बोला ना की त्याचा इंग्रजी भाषांतर करून हो आमका सांगता माझ्या बस तू काय यात्राला काय करायचं ना तुका काय वाटलं रे सुकळवाडीच्या बाजारातले सुके बांगडे खरेदी करताना इंग्लिश बोललास ना तर गाप्तीन हातला इसवाना नेवर माइंड रे नेवर माइंड रे अरे गाप्तीन जर ब्युटी फुल असत तर ते गाप्तीन माका खेनू जरी मारले तरी हाव त्याका अरे माय जनू माझ्या समोर माझ्या बापाची टिंगल करता मी नसताना काय करीत असत्या बसत्या बा तुझं बापूस परड्यात गावामध्ये नाही तुझ्या बापाजीचं पंच सोडून त्याच्याच कपाळात बांधलंय तर नावाचं बाबलो गावकर नाही मी लक्षात ठेव आपले हा तुका असं विचारता ते भीतर वचले ना ते तुझ्या फादराचे बापूस काय रे कोणी सांगेल तुका फादराचे बापू बापाजीचे फादर बापाशीचे फादर अरे ते माझ्या वडिलाचे वडले फ्रेंड असले मारे वडिलांचे वडले फ्रेंड असले म्हणूनच माझ्या समोर वडिलाच्या फ्रेंडची मस्करी करते काय रे होय हे बघा वायफाय चर्चा उगीच करू नका तुम्ही मला सांगा 10 लाख रुपये तुम्ही कसे गोळा करणार सांगा बघू आणि तुम्ही किती देताल असते सांगा अरे मी देऊन देऊन असा कितीचा देणार मी साधा प्राथमिक शाळेतला शिक्षक अहो मग तीच गट प्रत्येकाची हाय कोण सावकार पडलो मुलासाठी पैसे देऊ अरे पांडू तेच फाइंड आउट करण्यासाठी मीटिंग अरे दादू खया शेजारी मंडळ काय मी ते काढू हे बघा चल्ली पण होती जा घेऊन ये काय प्रसंग काय करणार नाही दादू भाऊ ओ दादू भाऊ सगळे सभेसाठी जमलं चला उठ काय रे दादू भाऊ उठ दादू भाऊ उठ ना नाही तर चिमटा घेईन भाऊनू 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 झोपलेलो अजून झोपलेलं माझ्या सभेक नाही ना गावाच्या महत्वाच्या विकासासाठी सभा घेतली तू सभेक नाही म्हणजे काय रे मी नाही किरे माका बरं नाही वाटणं बरं नाही वाटणं तुका बरं वाटणं म्हणजे काय आलं बाबल्या तू सगळ्या गावच्या खायच्या कार्यात पुढे असतस बरोबर माझ्यावर कसलो प्रसंग येलो तर विचार करतोस आता तुझ्यावर कसलो प्रसंग येलो माझी बायको माहेरात गेली आता बायको माहेरा गेली हो मेला काय प्रसंग झालो कायचा अरे आमची बाण माहेरात जाणार म्हणून आम्ही रडतो बघ तो बघ किती बारीक झालो आतो अरे ही तिची पाचवी खेप काहीतरी काय सांगतो मेला लग्नाक आता वरीच जाणार वर्षात पाचवी खेप कशी काय दादू तुझे बायलेचे 50 राऊंड मग तुझे रे किती राऊंड गबरावा रे गबरावा तुमका आपले नुसते भगलच सुचता गेल्या वर्षात 5 वेळा माहेरात पान केली तुका माहिती आहे ना माका माहिती असं काय उपयोग मी काय जाऊन तिचा हात धरतलो अरे अरको काय करते बरं पुढे सांग काय दादू तुझ्याकडे मध्ये या सांगा नको या सांगा नको अरे माझा संसार मार्गात लागलो तर गावाचं काही नुकसान होत ना अरे पण असं कोणी म्हटलं तुझ्या गावाचं नुकसान होत म्हणून माका सांग तू एवढ्या मोठे शिवाजी महाराज त्यांनी काय केलं तुझ्या संसाराचा त्यांनी देखील आदिल लगीन कोंडाण्याचा केल्यानी शिवाजी महाराजांनी मग रायबाचा केल्यानी शिवाजी महाराजांनी हा आणि शेवटात मध्ये सिंहगड घेतल्यानी शिवाजी महाराजांनी जय महाराष्ट्र पायली पायली काय तुझ्या इतिहासाचा ज्ञान आघात असा आई शपथ लादू बाल इकडे 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 इतिहासाचे वडील बोलवत इकडे कुठल्या गाढवानी तुला हा इतिहास शिकवला असं काय विचारता यो शाळेत जायचं तेव्हा तुमचं बापूस ते काय इतिहास शिकवायचं शिरगो लायफात फर्स्ट टाइम पॉइंट टू पॉइंट पॉइंट टू बाजू तुझा पुढे सांग कसा काय झाला आता
तुझ्या बायकोक तुझी गोडी नाही लागली काय रे? मी काय गुळाची ढेप असाय म्हणजे गोडी लावचा म्हणजे आणखी काय करू असं काय नाही रे, नुसती तोंडात साखर घ्यायची तिचं मुखो घ्यायचो. स्वीटमीट स्वीटमीट माझो नाही तिचं मुखो घ्यायचो. त्याची अशी चेष्टा करू नका, चेष्टा करू नका, त्याला सहानुभूती द्या, सहानुभूती द्या. आपली गिव्हिंग सिंपथी 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 आणि सहानुभूती आम्ही सगळे देतो. तुम्ही आपण पुढे जावानी सभेची तयारी करा. हा ते पताका बिताका टेबला बिबला काय ठेवून घ्या, बाकीचं सगळं मी बघतो. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे ते जेवढं महत्वाचं आहे तेवढं हेही महत्वाचं आहे, आणि हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं हेही महत्वाचं आहे. चेष्टा करतायत, या तुम्ही मिटिंगला. आपण पुढे जाणार काय झालं तुझं? तुझी सारखी सारखी महाराग पडत गोडी नाही. दादू भाऊ तुम्ही काय काळजी करू नका, तुमची बाल महाराग गेली ना तरी काय हरकत नाही, मी तुमका जेवण करून घालतल. तू त्या काय जेवण करून घालतला काय ना? जगबुडीवरच पूल पाठी रोवलं तरी चला, पण दादूची बाय दादू बरं नांद घेऊ कसो या. दादू आता तुझी बायको तुझ्या जवळ येली ना, कधीच्या पाठीवरून प्रेमान हात फिरव. आता आणखी जवळ घे, आता आणखी प्रेमान पाठीवर हात फिरव, आता आणखी जवळ घे. लाथ मारल्यान माई त्या बायको बद्दल बोलते, म्हशी बद्दल नाही बोलते. काय माणूस काय कोण हो मला सांग तू? येड्यार तू काहीतरी काय करता, तिची गोडीत नाही लागली ती रात्रीची तुझ्या एवढा धड बोलता तरी काय रे? मी काय बोलतलय मग? तीच रात्रभर काय माय सांगत असत होय ना, म्हणजे डोळे बंद करून ऐकत असते. हा म्हणजे हॉल नाईट तिचे तोंड उघडे आणि तुझे डोळे बंद असेच मारे. आपले आपले हे कसे काय जमतले ते? रात्रभर एवढा काय बोलत असेल, विषय काय मका सांग? काय बोलतली मायरचे का झाली आणि यमन्या म्हशी सांग तू? आता रात्रीची यमन्या म्हशी कशाक मध्ये? अरे मायरची यमनी मग तिची लय लाडकी. अच्छा बर तर माझा लगे आणि बाईल घराकडे येऊन निघाली. आऊस नाही रडली, बापूस नाही रडलो, पण यमनी मस सारखी रडाक लागली. घोडोचा आता म्हणत ती वाय वाय नाही करते, कुत्र्या काय भाव भाव करतली नाहीतर काय? पुढे सांग काय झालं? मला वाटतं दादल्या तू जर या पाणक्यासारखा वाय वाय केलं असतस ना तर मायराक पळ जाताना तुझी बाई तशीच पाठी फिरली असती. अर्गो पॉइंट टू पॉइंट फुलायलो तुझं पॉइंट बाजू तू. दारू पुढे सांग मका लग्नाच्या पहिल्या रात्री पण सगळी गोष्ट समजावून. पहिली रात, पहिली रात, पहिली रात काय? पहिली रात माका लय वाईट गेली तुझ्या फुगे यायला. पहिली रात तू का वाईट गेली? खरं म्हणजे पहिली रात मला तुझ्या बायको वाईट जाऊ. ती कशी? ती मग मग सांगते. आधी तू का कशी वाईट गेली ती मला सांग. पहिल्या रात्री चंप्यान अगदी सिनेमातल्या सारखा केल्या. सिनेमातल्या म्हणजे कसा केल्या रे? कसा केल्या? भुतुरल्या खोलीत अंथरुण घातल्या. शाबास. अंथरुणावर चार फुला पसरल्या. अच्छा. आणि मग दुधाचा एक ग्लास ठेवल्या. हे दुधात मेला पिस्ता बदाम चारुळी काय घातलेल्या की ना? वय वय वय. आणि पाण्याचो ताक. अच्छा मग मी आपला उशी एक टेकान बसले. दादू ते दुसरा टेकासारखे काय नाही होता मका सांग. मला टेकान टेकलं तू उशी एक टेकलं, पुढे काय आला? पुढे थोड्या वेळान परत येतली तर असं काय? डोक्यात सोन चाप्याची फुला. अच्छा. त्याचं ह्यो घमघमाट. अच्छा. आणि मग माझ्या कानासमोर तोंड आणल्या. आणि काय कानात चावली की काय? आणि म्हटल्या काय भांडी घासन येतोय. तुझ्या फुगे येईल आता भांडी घासन परत तरी येली. काय थंच घासत राहुली भांडी? भांडी हा येली तर तवसर माझ्या डोळ्यावर झाप पडेल. आणि तू झोपलं तर सकाळपर्यंत उठलं नाही असत ना? पुढचं तर ऐका ना, चंप्या बसला माझ्या पुढे. आणि काय पुढे? आणि माहेरच्या यमनीची एक एक कथा सांगत होता. त्या सांगता मी ऐकतोय, त्या सांगता मी ऐकतोय, त्या सांगता मी ऐकतोय. पुढे पुढे सांग. पुढे पुढे मी अंगातला काढलं. आता मजा येतली, आता मजा. दादू कोणाच्या अंगातलं काढलं मका सांग? कोणाच्या अंगातलं काढलं? माझ्या रे. काढून काढलं तर मला तुझ्या अंगातलं काढलं. मग पुढे? आणि मका निजन कधी घ्यायला ना काढलाच नाही. निजलं तर सकाळपर्यंत उठलंच नाही असत ना? असा झाला ना. हा पण फाटफाटी मागास आ गेली. फाटफाटी फाटफाटी आपली भाऊ तुका सांगता अर्ली मॉर्निंग ची हनीमून किती फर्स्ट क्लास असता. अरे माझे काजार झाले तेव्हा मी आणि माझी मेरी अर्ली मॉर्निंग ची हनीमून झांचकी 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 कोणाच्या हनीमून चालला तुझ्या की त्याच्यात आहे? त्याच्या 25 इयर्स रिमांड झाले मला माझ्या हनीमूनच्या. अरे मेरा तुका 25 वर्षापूर्वीचा आठवतात का? गेल्या वर्षीचा आठवलं ना? पुढे काय सांग बघूया. मी उठान बघते तर काय ती अंथरुणात ना? काय घालता पुढे? थोडा वेळ वाट बघले आणि मग शेवटा गेली बाबा. धावून बिवून
केस मोकळे सोडून दिली आणि माझ्या बाजूकच आड्या झाली. देव पावलो देव पावलो. आपली दोन पावला दोन पावला मागे हो दोन पावला मागे हो. पुढे बोलतात दौसर माझ्या डोळ्यावर परत झापडली आणि तेव्हा जो झोपलाय आणि उठान बघता तर काय काय दिवस यो वरिलेलो आणि बायको मायरात गेलेली असा मोजून चार वेळा झाला आणि आजची पाचवी खेप. अरे दादले मेले एका दाती तरी झापून खटपाट गेलाय शा काय जमणार नाही. अरे मग आमका बोलूच तू अगद्या एका रात्रभर जागून ठेवलो असतो कसो खळ्यात भजन करीत रवान पांडुरंग पांडू 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 ती शिप राहता दादले हाव कसे करता हाव दिवसाचे लक्ष्मी घेता मारा आणि रातचे जागे राहता. अरे म्हणा मका सात पोरा आणि पाच झील असत मारे काय करून बघलाय पण रांड्याची ही नीज कोणाच्या रांड्याची रे नीज रे दिवसा व्यथा आणि रात्रीची व्यथा तिका थारो म्हणा नाही. काय करतलं या मायजाच्या झोपेत मका सांग एका नीज आणि भूक कधी आवरलीच नाही. एकदा नीज लोका निटलो एकदा भूके किलो काय ऐकणार नाही. आपणा ह्या प्रकरण हाताळून जमात नाही तुम्ही सगळ्यांना हाताळणी मागे मी काय करतो या मायजाची झोप मार्ग दाखव आवजीच्या घोळाच्या मार्ग दाखवतो उगाच काहीतरी काय सांगतो बाबल्या तू जर असं केलंस तर दादूचं दादलो बसवतो दादूचं दादलो होता ना माझा काय होईल माहिती आहे तुका येड्यार काहीतरी काय काहीतरी विचार कर दादू अगदी मका एक सांग आता वहिनी खाय गेली माहेराग माहेराग गेली जाताना तुका सांगायला गेली जाताना मका सांगत नाही मग चिठ्ठी लिहून ठेवल्या होय ना चिठ्ठीत काय लिहल्या चिठ्ठीत लिहल्या काय पुन्हा या घरात पाऊल टाकीन ता यमने घेऊनच होय ना मका यमने म्हशीचं जरा वर्णन करून सांग. अरे तो काय वर्णन करतो लो यांनी मस्त्याच्या सासरवाडी तुका नाही कळायचा बाबा तुका नाही कळायचा दगडी माझ्या सासरवाडी गेलो तेव्हा यमनी मस्त तुझ्या नजरे घालून गेली असतात की नाही. यमनी मस्त कशी साधारण भोऱ्या रंगाची आकुड शिंगी डोक्यावर चांद असलेली अशी देखणी असं वन थिंग इज देअर व्हॉट इज देअर ती मिल्का कशी आहे चार मिल्का. अरे किती लिटर मिल्क देता ती चार याडच्या पचा आता मका सांग महज व्याधीच नाही तर दूध खेचून काय देत मी. अरे माणसाचा जसा जनावराचा प्रत्येकाची वेळ येऊची लागता माहिती आहे तुला. यमनी अजून कुमारी का अकडे यमनीची मालकीन दादू वांगडा लगीन करून सुद्धा कुमारी का अगदी मॅचिंग मॅचिंग मॅचिंग. अरे तू एक काम आता वहिनी गेली आहे ना वहिनी येताना यमने म्हणजे पाणी घ्या बरं माझ्या लक्षात तू दारूसाठी एक काम करशील एक काय दहा करेन पण दादूची संमती होईना. मी काय बोलते हो काय बोलता तू एक काम कर तुझं भोर रेडू आणा त्याचा आहे सर का आई सांगते तुझं भोर रेडू आणा ते काढून दादूच्या गोट्यात बा. पण त्याने दादूचा काय फायदा लहान तू कुवारो असो तुका नाही कळता दादूची बायको चंप्या यमने म्हशीक आणून गेली यमने म्हशीक आणल्या की तू भोर रेडू त्याच्या गोट्यात बांधलेलो असतो यमने म्हशीक आणल्या की यमने म्हशीक आपल्या गोट्यात बांधल्या अगोदर पासून बांधून ठेवलेलो भोर रेडू यमने म्हशीचा काय ते बघून घे चाल बदली बघ हा आता वाईच वाईच माझ्या लक्षात येता येता ना म्हणजे पांडक्याचो रे आणि माझ्या बायल्याची रेडी म्हणजे मालवण बॉम्बे सुपर एक्सप्रेस ही सुपर एक्सप्रेस सुरू झाला की पुढचा सगळा काम सुरळीत होत त्याला मी इल्यावर नंतर सांगते हा तू काही काळजी करू नको आजी चला सब एक जावे चला भाऊनु भाऊनु हे बघा को दादल्याची बायल येतात अरे होय रे होय तू वांगडा जमणे मत सुद्धा बाबल्या यमनीच्या पासून माझं रेडो अहो अहो बघित काय राहुल सर यो बघा कोणाचा तरी रेडो येऊन माझ्या यमनी ढकलता हा आधी ते हकल होऊन काढा बघू हकलो मका त्याची भीती वाटता. अरे माय जे रेडो आकवतो काय कुत्र आकवतो तुम्ही तरी बघा काय बघू मका सांग वहिनी आजपर्यंत माझ्या यमनीन कधी असं केलं नाही होता. वहिनी माझा ऐकशील काय माझा एक दोरी ढिली सोड आणि यमनी पळून गेली मग पळून जाऊची नाही दोरी सोड आपसूक परत आलं सोड बघूया सोड बघूया. भूतूर डायरेक्ट माहिती आहे तुम्ही खाय चालला तुम्ही सेबेक चला त्या बाजू ना त्या बाजू ना या बाजू दादू जाऊ दे आपलो कार्यक्रम उरकुले कमाव का. पाहिलेत ना मंडळी
सभेची वेळ होऊन चांगला अर्धा तास लोटला, अजून बाबल्याचा पत्ता नाही. बाबान उठ उठ उठ, तुला सभेला यायला एवढा उशीर का झाला? असू नका, आज तरी सभा होणार आहे की नाही, नाहीतर मी आपल्या घराकडे जातो. बाबलू आमचं पुढारी तो वेळेवर येत नाही. बाबलूचं सोड, पण आपला दादू कुठे अजून दिसत नाही तो. काय कामात होत? कळली तुझी काम? काय रे मेले, कसली काम काढली? अजून बघा सरपंच, अजून बाबल्याचा फळ अरे काय ते रेशन कार्ड, नवीन रेशन कार्ड काढू गेले ना. ठीक आहे ठीक आहे, चल बघ, चला सुरुवात करूया. तुम्ही करा हो, सुरुवात करा. बंधू आणि भगिनी नो, भगिनी आचक धाव मार, आत्ता शाळा सुटली असतली, दोन चार मास्तरनी काय घेऊन येत हे का? आजचा दिवस गंगल्या परबाच्या उपस्थितीत बंधू आणि भगिनी नो, आज आपल्या देशाला 57 वर्ष पूर्ण झालेली आहे. आबा देशाला नाही, देशाच्या स्वातंत्र्याला 57 वर्ष झाली. हो एकच ते, एकच ते, काय एकच ते. तर बंधू आणि भगिनीनो, आता कोण नाही टाळी पाठ झाला सगळ्यांचा, टाळी नाही वाजवते. बंधू आणि भगिनीनो, शाबास. आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 57 वर्ष पूर्ण झालेली आहे. बरोबर आहे. आतापर्यंत आपल्या या देशानं 17 निवडणुका पाहिल्या. बरोबर, किती? 17. हो आबा, आता पुढे काय करू आता सांगा. अरे बाबा तेच सांगणार आहे, आता जगबुडी नदीवर पूल होण्यासाठी सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही, यासाठी आता आपल्याला हातपाय हलवले पाहिजे. अरे माहिती आहे ना, हातपाय म्हणजे काय? हातपाय हलवता तसा नाही, काहीतरी हालचाल करू, कोई मेहनत करू कोई. हो आबा, तुम्ही काय बोलतात तर सभेत सांभाळून बोला. तुमका माहिती नाही ती गावान वाळून टाकलेली अवलाला, लक्षात ठेवा, सांभाळून बोला. सरकार आपल्या परिणाम विकासाचे प्रयत्न करीत आहे. कितीही झाला तरी आबा सरकारच्या विरुद्ध बोलूच ना. आता तू घबरावशील. तर जगबुडी नदीवर पूल होण्यासाठी आता आपल्याला निधी गोळा करायला हवा, म्हणजे अधिक मदतीसाठी सरकारकडे हात पुढे करता येईल. आबा आणि ह्यो पैसो कसो उभो करतो रस्ता सांगा? गावात बाबल्या आणि तात्या खवणेकराशिवाय 5 रुपये सुद्धा देऊची कोणाची ताकद नाही. पाणग्या पाणग्या माई द्या, मागे चण्याच्या झाडात चढव नको. आमची नावा पुढे करू, आपण मागे बरोबर पडलो आणि गाववाल्यांची इज्जत काढतो. अरे गाववाल्यांनी मनात आणल्यानंतर इथं एका 1-1 लाख रुपये उभे करूची ताकद हा विचार गाववाल्यांचा. अरे आम्ही देव, आम्ही देव. आधी अंगातला शिव, अंगातला शिव, माका सांगता आम्ही देव, आम्ही देव. आबले हा तुका असं विचारता, ते टेंड्या ग्रुपी तू मनी स्टँड कसं करतो ते सांग मारे. त्याच्यात काय, आपण एखादा नाटक करायचं, नाटक करायचं, पैसे जमवचं नाटक. हो काय आलं गाववाल्याने हे नाटक बसवायचं. दरवर्षी आपण मे महिन्यात जसं सत्यनारायणाच्या पूजेक बनवतो आणि गावात महापुरुषाच्या देवळाजवळ करतो ना, तसं आपण नाटक बसवायचा. त्याच नाटक मुंबईत न्यायचं आणि तिकिटावर सादर करायचा. 10 रुपयापासून 100 रुपयापर्यंत तिकीट लावायची आणि सगळी तिकीट मुंबईच्या चाकरमान्यांच्या गळ्यात मारायची. असा काबली हा असं करता, हा असे करता, हा गोई वैता मरे आणि गोयसून फर्स्ट क्लास एक ऑर्केस्ट्रा पार्टी घडत ना. हा सांगता तुका आपली ते ऑर्केस्ट्रा पार्टीत ते भुरगे आणि भुरगी किती फर्स्ट क्लास गाणी लायतात. हा तुका करून दाखवता पळत. 1 2 3 4 आऊ साहेबा पलतडी वैता, दामूच्या लग्नक वैता, मग साहेबा वाट कळा ना. आई मेलो नाश्ता नी काय करता किदार रे ए मेल्या किरीसावा असा काय बडबडलस ना तो कुत्रो सुद्धा उतरला टिकटा वाढून सांगा. ए आम्ही सगळे लोक आता सगळे लोक ते काय येतात त्यांनी दाखवले मनावर घेऊ नको तू. बाबल्या 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 मी एक सुचलो काय रे हो अध्यात्मातलो माणूस बघ आता काय सुचायचं. संत तुकाराम केला तू? संत तू, संत तुका लहानपणी बघलेलो कोणाच्या? तुकाराम किती
माझ्या रे काय 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 बोलले अजून इसराक नाय होय तर पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडू 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 दादू तुझं धावो करता त्याच्या मेला दर्शन जागेर जा डुबुक आणि माझी आतली नाटकं चालायची नाही पांडुरंग पौराणिक बिवराणी नाटकं मुंबईच्या लोकांकडची चालायची नाही मग काल्पनिक ऐतिहासिक नाटकं कोण बघतो मुंबईच्या माकाचा दुसरा काहीतरी नाटक सुचवा चला ठीक आहे बाबल्या ठीक आहे ठीक आहे मग नाटकाचं नाव तू सुचा पण काय माहितीये का बाबल्या नाटकाचं नाव कसं प्रगल्भ आणि ठसठशी धाव म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ बघ म्हणजे किचकवत राक्षसी महत्वाकांक्षा बरोबर रणधुंदमी देव दिना घरी धावला मोहित्यांची मंजुळा काय झालं तिथे नाही नाही नाटकातली नावं सांग अच्छा अच्छा मला वाटतं तुम्ही आपली हा असे म्हणता ती मराठ्याची मुलगी केली तर मराठ्याची मुलगी कोण देते खाली बसू का काय तरी काढता आणि असली लोकांना नाटकं मुंबईची आवडतं तरी मुंबईत आता 120 चॅनेल झाले खायचा चॅनेल दाबला तरी बटन दाबल्यावर वाटेल तो कार्यक्रम भोगवता त्या ऐतिहासिक कोण आणि पौराणिक आणि कोण सामाजिक आणि काल्पनिक नाटकं कोण भोगतो त्यांना काहीतरी असं हिट अँड हॉट नाटक व्हाय तू हिट हॉट किती का तू नाटकाचे नाव मी नाटकाचं नाव सुचवून तुमचा जमात नाही माझ्या आपल्या डोळ्याजवळ तसं काय नाटक नाही आपण तुम्ही म्हणतात तर मी आपल्या तुम्ही सखाराम बाइंडर करा सकारम म्हणले घातलेलं नाटक अरे या नाटकाबद्दल मी खूप काय ऐकलं होतं मुंबईत खूप जोरात चाललं होतं ना जोरात काय आपण तुमका माहिती नाही इतक्या जोरात चालला इतक्या जोरात चालला जगबुडीवर नदीवर पूर येताना पुराचं लोंढो तसं लोकांचं लोंढोच्या लोंढो थिएटरवर यायचो अरे बाप रे माझ्या काय गर्दी माहिती आहे तुमका पोलीस पाऱ्या सगळ्या नाटक करू चला लागा आणि त्या नाटकाबद्दल एवढी मुंबईत बोंबाबोंब झाली पेपरात रकानेच्या रकाने छापा नेले कोर्टापर्यंत केस गेली कोर्टात निकाल दिल्यानंतर ह्या नाटक आणखी जोरात चालला लोकांची तुळमळ लोकांनी पैशावर पैसे कमवले आणि माहिती प्रोड्युसर तो इतकं गब्बर झालो 10-15 नाटकं आणि काढल्यात आणि शपथ सांगते नाटक इतक्या गाजला पात्रा इतकी गाजली असा माझ्या मेवण्यान माका पत्रान कळवलेल्या मी काय बघलो आपले तू नाटकाची स्टोरी सांग रे स्टोरी मग सांगते पण माझ्या मते या नाटकाचं दिग्दर्शन आपण दिग्दर्शन मी करेन पण काय बाबल्या माहिती काय या नाटकात सखाराम बाइंडर आपल्या आई बापावरून खूप शिव्या देतो असं ऐकलं शिव्याचा एवढा काय घेऊन बघला आता त्या नाटकातल्या रांड ह्या शब्दावरून त्यावेळी मुंबईतले बोंबाबोंब झाले माका माहिती आली होती की नाही पण रांड हो शब्द तसं काय आपण काय नवीन नाही असं आणि आपण काय त्याच्यात काय असं काय असं गर्भ भरीत असा किंवा म्हणजे मोठा काय असं वाटणार नाही आपण तो सहजासहजी कोणाक तरी शब्द वापरतो की नाही आपण बोलतो तर कसं मनापासून बोलतो आणि मनात प्रेम असल्यामुळे बोलतो कोणाबद्दल आपल्याला शत्रुता नाही आपण म्हणतो काय रे रांडेच्या असं म्हणतो की नाही आपण तसं मनात आपलं काय नाही तर रांड हो शब्द बदलूया त्याच्यात काय असं रांडेत काय बोलत बाबले अरे आता काय अरे रांडो शब्द नको असं आपण काढून टाकूया दुसरं काहीतरी शब्द टाकूया त्याच्यात काय जायचा पण ह्या नाटक आपण मालवणीत करायचं मालवणी खरी मुंबई खाली मालवणी नाटकांची लई लाटी आहे ना जो तो उठता तो मालवणी बोलता जो तो उठता तो मालवणी क्लासेस घेता जो तो उठता तो मालवणी हॉटेल काढता काय सांगा नको रे बाबा मालवणी लोक लई वाजारले लई फॉर्म मध्ये असतात माहिती असा तर आपण ह्या नाटक जर मालवणीत केला ना तर लई मजा आहे उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो त्या नाटकात एक वाक्य असत त्या नाटकाचं नाव एक सखाराम बाइंडर सखाराम बाइंडर त्याची बायको लक्ष्मी आणि चंप्या 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 सखारामाचा आणि चंप्याचा लपडा असतो अरे लपडे असताना म्हणजे नाटक बाबल्या नाटकाच्या नावान माझ्या बायलेची बदनामी करू नको नाहीला याच्या बायकोचं नाव चंप्या माझ्या लक्षातच नाही अरे नुसते मग तुका खोटं वाटतं पुस्तक पुस्तक बघ पुस्तक बघ असं की नाही बघ मिटिंग चालू आहे दिग्दर्शक ते आहेत ना त्यांच्या जाऊ द्या काय करताय मग आपली ते लपड्याचे फोटो असताना मला नाटकात लपड्याचे काय दुसरं दिसणार नाही मेल्या पण बाबले हे फार अश्लील होईल फार अश्लील होईल काय ते अरे या एकाच पानात किती शिव्या नेमके तात पण तुम्ही काढलं तुम्ही अश्लील असाल अरे बाबले मी काय म्हणतोय अरे नाटकात लपडा दाखवचा म्हणजे गावाची बदनामी नाही होतली रे गावाची बदनामी होती आवाज तुम्ही पॉईंट टू पॉईंट बोलला गावाच्या भाषेत सांगा त्यांना तर पॉईंट टू पॉईंट बोला बरोबर गावाची बदनामी होती नाही नाटकात लपडा दाखवता म्हणजे काय गावाची बदनामी होती आबा गाववाल्यांनी एवढी वर्षात तुमची एवढी लपडी सण केल्या आणि तुमका नाटकाचा याक लपडा सण होणार कमाल या माणसाची
लपड्याचं काय घेऊन बसला आपले? हा तुका विचारता ते नाटक ट्रेजेडी की कॉमेडी रे? हे बघ, एका कोंबड्याचा अरे कोंबडी खाल्ल्या माणसा मरतच आयला, तुकाच काहीतरी बडबडा नको तुका सांगा ठेवली. ट्रेजेडी कोंबडी मग बघूया, पण नाटक नाही भार दत्ता लक्षात ठेव. हे मेल्या किरीस्तावा आता नाही समजणार, इंग्रजी शब्द बोलू इटाऊ नका. स्टोरी करून सांगतो, स्टोरी तुका सांगतो. येत्यात सकाराम, सकारामाची बायको लक्ष्मी आणि चॅम्पियन. चॅम्पियन सकारामाचा आणि चॅम्पियाचा लपडा. अरे वाटत जगात आपली जी बायको चंप्या बाकी कोण तर काय असता? सकारामाची बायको लक्ष्मी आणि चंप्या, सकारामाचा आणि चंप्याचा लपडा असा. तर सकाराम एका ठिकाणी मालवणीत करूचा ना म्हणून करून दाखवतो. सकाराम एका ठिकाणी आपल्या बायको उद्देशून म्हणतात, ती कृतज्ञ नारायण गेली ना निघू. अरे अरे तो नाटकातलं वाक्य नाटकात बोलतात, चंपी आहे खरोखर नाही नाटकात म्हणतात. आता ह्याच वाक्य जर मालवणीत करूचा तर मालवणीत कसं? फक्त ह्या वाक्य मालवणीत करताना आमच्या तीर्थरूपांची म्हणजे नानांची आवडती शिवी त्या अगोदर जोडायची आणि वाक्य मालवणीत करायचं. कसं आहेत बघा, ता माई झया पासल पोडा गेला ना निघन. एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, मराठी बोललो तेव्हा आहे, मालवणी बोलल्यावर थै गेले. मालवणी भाषेत जोर किती आहे बघा. अरे मालवणी भाषा असाच तशी, असाच तशी शिव्यानी आणि ओव्यानी भरलेली असा, वरसून कशी खडबडी तशी फणसासारखी असा, पण आतून रसा घऱ्यासारखी. जे का कळली ते का कळली नाही त्याच्या टकलेवरसून गेली. असा वाक्य असा अशी पात्र असं बरोबर. तर ह्या नाटक करायचा की नाही मका सांगा. आता त्या ठिकाणी सकारामाची ठेवलेली बायको चंप्या दाखवते, महत्वाचा सीन असतो. सकारामाची ठेवलेली बायको चंप्या तिच्याजवळ एकच पाताळ असत बर, आणि 10x12 खोली. सकाराम असं कोपऱ्यात रिपीट बसलेलं असतो आणि चंप्या कुठ्याचा पाताळ घेता बाबा, पाताळ घेता, पाताळचे निर्य भर भर काढता, प्रेक्षकाकडे पाठ करता, फार कण जुन्या पाताळचं कासोटं सोडता आणि पाताळ नेसाक सुरुवात करता. हळूहळू बॉडी घालता, बॉडी म्हणजे ब्लाऊज घालता, ब्लाऊजचे बटन लावता आणि मग हळू तसा प्रेक्षकांजवळ पुढं करता. आतमध्ये बॉडी बिडी सगळा आता सगळं घालता आणि सगळं करता. आता मला सांगा कसं काय वाटतं तुमका? चांगला. तर ह्या सीन आपण करूया, फक्त चंप्याचं काम कोणी करायचं हो प्रश्न असा. काय म्हणते बाबा? काय या चंप्याच्या भूमिकेसाठी आपण जर मुंबईतून खरी कोणी नटी आणली तर मुंबईची नटी आपण परवडत काय मला सांगा. मुंबईच्या नटीची नाईट म्हणजे मानधन असताना 2500 ते 3000 हो, ती कोण देताना मला सांगा, पैसे कोण देताना मला सांगा. हा शिवाय ती का हय आणायची म्हणजे तिच्याबरोबर कोणतरी माते भाऊ मामे भाऊ कोणतरी येतो, जाण्यायेण्याचा खर्च त्याचा खर्च, परत मोठे बाणन द्यायचे भेटी बाणन द्यायचे आणि ते घेऊन तो जातो लोक. कसा आपण आपला मुंबईची नटी परवडायची नाही? मी तुम्हाला असे की देऊला येतात तू नटीचे 2500 का 3000 ते आव देता मारे आणि ते दोन काजूच्या बाटले देतात ते. अरे प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न पात्राचा. पात्राचा असं मारे पात्रा देता आव तुका किती पात्रा जाय सांग, पात्रा देता आव. अरे पाताळ देऊचो प्रश्न नाही रे, पाताळ स्टेजवर सोडूचो. एक मिनिट बाबा, मी काय म्हणतो पाताळ सोडायची तुम्हाला एवढीच हौसेल एवढीच हौसेल. अरे मी नाव सुचवतो मनाटकाचं, लिहा द्रौपदी वस्त्र. लय मागे गेला तुम्ही, लय मागे गेला. अरे झालंय नाटक आहे झाला, केला 7 वर्षापूर्वी ह्या स्टेजवर केला. तेव्हा या स्टेज आम्ही वर्गणी काढून बांधला माहिती आहे इथे या स्टेजवर. तेव्हा खर्च तुम्ही तेव्हा बदली होऊन येऊच्या होता दामापूरहून त्या गावात लपडा केला मग तुम्हाला लपडेबाज मास्तर म्हणून लय केलं आम्ही वस्त्र, लय केलं लय ज्वरात घातला वस्त्र. आईच्या तुमका सांगताय मास्तर, आम्ही वस्त्ररण नाटक केलं ना अजून लोक विसरा काय गर्दी उसाळली. नाटक करताना आमच्या नाकीनवले 3 महिने तालमी झाले, तालमीचो खर्च येलो नाटका इतकं माहिती असा. मग काय तुमका सांगा द्रौपदीच्या भूमिकेत कोण असतात? माझ्या नजरेसमोर तसं कोणी दिसत नाहीये. तुमची नजरच खराब झाली आहे, तुमका द्रौपदी दिसणार नाही आपा म्हणजे कमाल. आपल्या गावात द्रौपदी कसं दिसणार? योग्य सुटसुटीत आणि देखणो पोर गोको गंगलो पर. द्रौपदीच्या भूमिकेत गंगलो परब आणि दुःशासनाच्या भूमिकेत उघडा पर्श्या. पर्श्या तो भीमाच्या भूमिकेत.
परश्या भीमाच्या भूमिकेत तेव्हापासून जो उघडो आना तो अजून उघडो आवा. दुःशासनाच्या भूमिकेत कोण माहिती आहे? आपल्या गावात माजलेलो उद्धट लोकांच्या चोरी करणारो स्वतः मेहनत न करता घरात बसून खाणार तो को माझो पांडगोसुतार. दुःशासनाच्या भूमिकेत पांडगोसुतार, द्रौपदीच्या भूमिकेत गंगलो परब. तुमका सांगतोय नाटकात काय गर्दी झाली माहिती आहे? ह्या सगळा भरान गेलेला सायकली काय ट्रक काय टेम्पो काय एसटी काय गाडी आहे काय ही गर्दी. कारण हो माझो पंचक्रोशीत फेमस ना. रस्त्यांचा लागला लोक आहे, रस्तो डोलता तो डोलता घरा पण डोलत. त्याच्यामुळे आमच्यापेक्षा ह्याका जास्त वळा. द्रौपदी भूमिकेत गंगलो परत आम्ही बॉर्डर नाव टाकलो, लोकांनी तुडुंब गर्दी केल्याने चार पाच हॉटेला पडलेली माहिती आहे नाटक त्याला. पण नाटक सुरू होत्या हॉटेलातलो मानस संपलो ह्याच्या नावावर गर्दीने. हो माझो फेमस ना गावात चोरी बिरिये करणार. नाटक सुरू झाला बाबा. दुःशासनाच्या भूमिकेत पांडगो, द्रौपदीच्या भूमिकेत हो, भीमाच्या भूमिकेत हो, आपलो कपड्यात गदा घेऊन असं उभो आखलेला पॉट बाहेर काढून. नाटक सुरू झाला, नाटकाचं महत्वाचं सीन सुरू झालो. द्रौपदी वस्त्रालाचो एका 25 पात्रांनी हेचवलेली माहिती असा. आणि असं जाड खूप दिसायचो माधुरी दीक्षित पेक्षा निराळ होती. आणि सुरू झाला बाबा नाटक. नाटकातलं महत्वाचं सीन सुरू झालो, पात्रा सोडतो, पांडगो सुतार थोडीशी काजवाची लावून दिलो, महत्वाचा झाला, पेटीवर हात पडलो, ढोक्या ह्याच्यावर डाग्यावर थाप पडली आणि गाणं सुरू झाला. आणि ह्याने पात्रा सोडून सुरुवात केल्या. पात्रा सोडता 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 पांडग्यात फांदरावला नाही, पांडग्यात गंगण्याची सगळी पात्रा सोडून टाकल्यात. पर्याय काय झालो, परिणाम काय झालो? गंगलो परब स्टेज वर डायरेक्ट नागडो उभो. सांगा काय झालं करताना उत्तर? आणि काय झालं? नागडो उभो. आणि ह्या सगळ्या घाई गर्दीत लोकांची बोंबाबोंब झाली. त्या बोंबाबोंब मध्ये गंगल्या परबाच्या छातीवरचे करटे केव्हा कोसळून पडले ते करटे शोधण्यासाठी केवढी बोमाबोंब पोलीस कंप्लेन केली, अजून त्या करट्यांचा शोध लागलो नाही. मग सीबीआय जवळ प्रकरण दिला. तेव्हा जो हो गाव सोडून गेलो तो काल परवा गावात. सांगा वस्त्रण करतात. नाही मी काय म्हणतो बाबल्या, आपल्या या सकाराम बांडर नाटकात चंप्याची भूमिका जर का या गंगल्यांनी केली ना, तर तो पातळा सोडायचा जो काही सीन आहे ना तो फक्त आपल्याला कापावा लागेल बस. बाकीचं नाटक कसले पडेल दिग्दर्शक काय घेऊन तो सीन कापला तर नाटकात राहू लागला. आणि नाटकात कोण कुत्रो सुद्धा तुम्ही सुद्धा येऊच ना, तो म्हणजे सीन करावाच लागेल. नाही केला तर काय करतात? माझं काय म्हणणं आहे, मग ती ऍक्शन जरा मला पुन्हा करून दाखव, म्हणजे मला कळलं पाहिजे ना कसं करायचं. म्हणजे मी ऍक्शन केलं तर तुम्ही डायरेक्शन काय करताय? बरं झालं हो येणार येऊन शिक मिळाल खेळ. कोण आलो ते परत परत कोण दाखवतो? लय भारी सीन लय भारी सीन काय असा. सकाराम बाइंडर त्याची बायको लक्ष्मी, त्याची ठेवलेली बायको चमचम. तुला काय वाईट वाटत नको? वाईट वाटत नको. ठेवलेली बायको चमचम, चंप्याचा एकच पातळ असा. चंप्या पातळ कोणत्यावरचा घेता? पात्राचे निर्य भरभर काढता, प्रेक्षकाकडे पाठ करता, जुन्या पात्राचं कासोटं सोडता, नवीन पात्राण्याचा सुरुवात करता, प्रेक्षकांकडे चोळी घालता, चोळीची बटणं लावताना प्रेक्षकांजवळ जवळ हळूहळू हळूहळू असं पुढं करता. मी जिता असताना माझो घो दुसऱ्या बायकाचे कासोडे सोडूक लागलो. शांताबाई अहो शांताबाई शांत रा शांत रा, असे रडू नका. अहो असं काय करत अहो? या कामासाठी आम्ही मुंबईहून नटी आणणार. मुंबईचे नटी आता रे मुंबईसून नटी हाडतात नाटका करू आपण. मास्टर तुम्ही म्हणजे काय वय काय तुमचा? अहो असं काय 57 57 गेल्या वर्षी पण 57 सांगितलंस ना. आणि तुम्ही सुद्धा या लोकांच्या नादा लावून असल्या धंद्या करता? नाही लावलं. अगे शांता वहिनी तसा नाही, आम्ही सगळ्यांनी मिळाली या ठरवलेला एकट्या बाबल्याचो. आम्ही कासोड सोडीची एवढी हौस असा तर घराकडे जाऊन आपापल्या बायकांचे कासोड सोडीत बसा. तुम्ही किती रडतास? तू रडतो म्हणून मी रडतो. आपला ठरला ना, रडायचं तेव्हा दोघांनी रडायचं, हसायचं तेव्हा दोघांनी हसायचं. भाऊजी 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 चला संध्याकाळी ये भाऊजी, तुझी भाजी करते मी. माई व्याकळी लावतं काय?
तुम्ही गेलो हो सभा सोपले मारे सुरू झाले काय करताय वहिनी रडत गेली पण माई ज्या रात्री मका खाड्यात झोपायचा लागताना त्याचा काळ वहिनी रडत गेली पाहिलंच बाबल्या काय अरे सखाराम मांडर नुसतं करूया म्हटलं तर केवढा गोंधळ झाला नशीब तुझी माझी हाडं तरी शिल्लक राहिली मका एक सांगा आपा आपण जर नाटक केला नाही तर पैसे कसं काय उभारवतो आणि जर पैसे उभं राहलो नाही तर जगबुडी नदीवरचा पूल कसा काढतो हात मारल्याने म्हणजे आमचे नाना असतरे वगैरे रांड्याच्या नू पोरा तुम्ही करायची आणि तुमच्या बायकांची बाळणपण आम्ही करूची काय रे काय झाला काय झालं काय झाला काय झालं आधी खराकडे धाव मार नाना असं काय करताय सभा चालू आहे अध्यक्षांच्या परवानगी शिवाय परसो बाहेर जाईल परवानगी अध्यक्षांची त्याची बायको पोटातल्या पोरा कसा जगूचा या काळजीन कशी तळमळत आहती वर्षा वर्षा धाव मार अध्यक्षांची परवानगी नको रांड्याच्या कर्म करताना अध्यक्षांची परवानगी घेतलं होतस काय रे धाव मार आधी हरिपळ नाही हरियापणाला का बघायला होडीवाल्याच्या काय आला मी थंय सुद्धा दिलंय तो लको ताडी पिऊन लाच हलवा त्याचा अर्डान अर्डान माझो खसो सुकलो पाहिलं मंडळी आज जगबुडी नदीवर पूल लसल्यामुळे परशुरामाची पत्नी आईल तिरी तळमळते पण पहिल तिरी डॉक्टर असून सुद्धा तिला वाचवू शकला नाही काय अर्थ आहे आपल्या या जगण्याला सांगा मंडळी नो काय अर्थ आहे या जगण्याला कसल्या औषधी होवाची भाषणा करतात अरे तुमका जर कोकणचो विकासच करूचो असत ना तर आधी सगळ्यांना एकत्रित जमवा त्यांना संघटित करा त्यांच्या ताकद निर्माण करा आणि मग जाऊन कोकणच्या पुढाऱ्यांना भेटा आणि सांगा जगबुडी नदीवर जर पूल झालो नाही तर पुढल्या निवडणुकीत आम्ही तुमचा मतदान करूचो नाही समजला पण नाना मी काय म्हणतोय तुम्हीच काहीतरी जालिम उपाय सुचवा जालिम उपाय सुचवा की लोकांच्या आणि सरकारचे डोळे खाड करा तुम्ही कशा अगदी सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी जाऊन त्या जगबुडी नदीत जीव देवा मी चाललोय तुम्ही काय चालला ती रान परशाची बायको जिथे हाका नेली तिथं बघूक चाललंय भाषणा देतात भाषणा भाषणा देतात भाषणा गावाल्यानो नानांच्या रूपात रवळनाथ बोललो जगबुडी नदी भरपूर होण्यासाठी आपल्यापैकी कोणीतरी एका जलसमाधी घेऊ का एवढ्या लक्षात ठेवा आणि त्याच्या सुरुवात आतापासून आपण करू बाबल्या बाबल्या आणि असा लेक्चर दी गावाल्याचे आणि सरकारचे डोळे खडका अरे देते ना मी काय घाबरते का मी देते ना मी कोणा काय घाबरते मी भाषण करून घाबरते काय बसा 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 गावाल्यानो यापुढे जगबुडी नदीवर पूल होण्यासाठी सरकारजवळ आपण अर्ज विनंती गाराणी सगळा बंद जर जगबुडी नदीवर पूल होतो असाल आणि सरकारचे डोळे उघडूच्या असतील तर आपल्यापैकी कोणीतरी एका जगबुडी नदीत जलसमाधी घेऊ होई असा आणि त्यासाठी आपण नावा गोळा करायची कोणाची तयारी आहे मला सांगा कोणाची बस तेव्हा तुझी तयारी काय आलं बघला इराक्तिक झाला याच्यामुळे आमचा कोकण मागे पडला नको त्यावेळी इराक्तिक हे पामा सर आपले आता जे काय उलायले त्या जगबुडीत बुडाचे एकाच्या डोळे बंद होच्या ते तुला कळलंच नाही अरे बाबल्याचं म्हणणं असं आहे की जगबुडी नदीवर पूल होण्यासाठी आपल्यापैकीच कुणीतरी नदी स्वतःला बुडवून घ्यायचं आणि आत्महत्या करायची औषिक खबरान बोलतो झाली उपाय असा म्हणतात बाबनो इराक्तिक गेला मारे अरे याच्यामुळे आपण मराठी माणसा प्रत्येक गोष्टीत कच खातो ना म्हणून आपल्या कोकणाचा विकास होणार नाही तिकडे मद्रासला बघा एखाद्या माणसानं उपाय सुचवलं सरकारनं तू जर ऐकलो नाही तर तो माणूस स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतः जाळून घेता
तुमची घोटी तयारी बचाव तुझी दारून देवची तयारी केलो तू पेट्रोल पेट्रोल नको पेट्रोल पेक्षा पाणी सस्ते शिवाय थंड मरताना जीवाची आग होती नायमन पिंटो माझ्या फादराचे नाव तू किती कोण किती समाज हा खूप मराठी माणूस असा हा माझ्या गाव काय औषधी गाव पोर्तुगीज बापाशीचे गाव देऊ दामा आजीचा मापसा आता तुला कळला करे मराठी नाही तो तू आयडिया अप्रतिम काढलं मी तुका खात्री सांगतल आता पूल होतो गावाल्यानो तुम्ही जल समाधी घेतलं की सरकारकडे खटपट करूचा काम माझा चला सांगा भाऊ या कोणाकोणाची तू बॉटवर किती केलं इलाय म्हटलं का विषय कळला मग बघा ना उगाच आपलं एखादा बळी देतात ते काय अर्थात माझं शेजारी आहे उगाच आपलं काही गावलं म्हणून काय बुडवायचो की का दादू गावाल्यांनी आजच्या सभेत ठराव मांडल्याने तू मध्ये रागान गेलंस म्हणून सभेत ठराव असं मांडल्याने जगबुडी नदीवर जर पूल होत असाल तर आपल्यापैकी कोणीतरी एका जलसमाधी घेऊ याचा तरच सरकारचे डोळे उघडतले तुझी तयारी आहे का नाही माका म्हणणे घालू श्या मी चाललंय आबा मी काय म्हणतो बाबा मी काय म्हणतो आपण चिठ्ठ्या लागल्या तर म्हणजे आपण चिठ्ठे बिडे आमका काय पसंत नाही चिठ्ठे बिडे काय रोग सांगा ठेवता आपण चिठ्ठीत तुमचं नाव पाहिला आला तर काय करताना नाही पण आपण मी काय म्हणतोय गावच्या खायच्या कार्यात सरपंचाचा मान पाहिलो ना त्याकाच घेऊ द्या श्री हरीच्या सुन्ने माझा अनुमोदन असा हे वाड वडिलांपासून चलत आलेली रीत आहे गावासाठी सरपंचा निवडून त्याग करू विजय नसो ऐकलास अरे मी सरपंच बरोबर माका जर जलसमाधी घेऊची तर आपल्या ग्रामपंचायतीत एक ओळीचो ठराव करूचो लागत की आमच्या सरपंचाक नदी बुडवतो आणि तो ठराव व्हिडिओ मार्फत जिल्हा परिषदेकडे जातो त्याच्यावर मुख्यमंत्री त्याच्यावर पंतप्रधान आणि ह्याच्यावर तुझ्या औषधीचो हो आणि माका नाही वाटणार पंतप्रधान मनमोहन सिंग एका परवानगी देतीत म्हणा औषध कारण इतक्या लटपटी खटपटी झंझट करण्यापेक्षा हा असे म्हणता ते डायरेक्ट पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन करून ब्रिज मागवून घेतल्या अरे बाबा सरपंच तुझे प्राण तरी वाचतील चेष्टा जाऊ दे पण आबांची अडचण योग्य आहे आणि ती आम्हा सर्वांना पटण्यासारखी ती फक्त तुमका पटण्यासारखी आमका पटणार नाही आपणार ना याचं त्याचं नाव किती येतात माझं नाव आला पहिल्या काय बबन ठाकर माहिती आहे सरपंच माहिती आहे तुमचा पोण्यात त्याचा पहिलो नंबर हैबुडी मारल्यानंतर थैवर येतो एका काय बोलतो ह्याचा काय सरकारवर परिणाम होतो याच्या मागे पाच पण कोणाचे नाही याच्या मागे पाच पण मार्ग्या किराणे यांना माझा लगीन आणि मी जर मेले तर माझी बायको लग्न अगोदर विधवा होऊची नाही हवा त्या गंगल्याचं नाव घालाय आधी माझं नाव नको माझं नाव नको मी अजून नदीत पाय पण ठेवलंय नाही अरे काय नको ही गावातली गाणी जाऊन द्या माई जाग लावून जगबुडी नदीत बुडवाच चुप काहीतरीच काय सांगतस अरे आमच्या सारखे एकापेक्षा एक वरचढ पुरुष असताना या गंगल्यावर पण येऊ देव अरे गंगलो परब आपल्या गावातलो बरोबर की नाही म्हणान त्याका तुम्ही सभेत बोलवला म्हणजे त्याचा मत मांडूचो त्याचा अधिकार आहे की नाही कशाला याची त्याची नावं घेतात हा उपाय बाबल्यांनी सुचवलाय ना हो मग ते एकाच घेऊ दे जला समाधी आबा ही असली कारस्थान करतास अरे म्हटला
बाबल्याच्या विरोधात जाऊची अक्कल या गंगलेच्या डोक्यात कुणी भरवली? गावाल्यानो बाबल्याच्या जीवावर उठलेले शकुनी मामा आधी जगपुडीत नेऊन बुडवूया. काय झालं बरं? काय झालं? माका जाम माझी लक्ष्मी माका सोडून गेली. माझ पोरा बाळा माझी फुगड्यावर पडली. गावल्या आबा सरपंचा सोडून देवा. जगबुडी नदीवर पूल होण्यासाठी जनसमाधी हो उपाय मी तुमका सुचवलाय ना. काय काळजी करू नको. आजपासून तुम्ही सांगशाल त्या दिवशी, सांगशाल त्या ठिकाणी, सांगशाल त्या वेळेत जगबुडी नदीवर पूल होण्यासाठी हो भाबलो झिळू गावकार जनसमाधी घेऊक तयार असा. काय गो, रातभर तू आणि दादू काय टकले टकले घासत राहतास की काय? चल काहीतरीच काहीतरी स्वतःच्या पावर धोंडू घालून घेतलो. म्हणजे परत बाहेरचं लपडा केले ना त्याने? त्यांनी तसा केल्याने असताना तर आमची काय हरकत नव्हती. मेल्यानो तुमची हरकत किती असतली? इद्वस होईत माझ्या संसाराचं. तसं नाही गावकरणी, भाऊ की नाही रे मेल्या. नको त्या लचकत राहा, नको दादा मुगड्यान मारे ना तुका. काय तर स्पष्ट सांग बघू. भाऊ की नाही जलसमाधी घेतले. म्हणजे अगे बाबलो जलसमाधी घेतलो म्हणजे स्वतः पाण्यात बुडून घेतलो. आणि वर देवगड गॉड फोर्ट माझी काहीतरी भगल करू का मी सांगत होते तुमका. अख्ख्या गावासमक्ष त्यांनी सांगलं ना की पुलासाठी आपण जलसमाधी घेतले म्हणान. गावासाठी बलिदान करतो. आणि गावकरणी आमका थंय जसे समाधले ना तसे हाय तुका सांगा गेले. तुका म्हटलं तेवढाच वेळ मिळा पुढची तयारी करू. काय मस्त बिस्त फिरला की काय यांचा? हे नाही असा केले तर आमचा कसा होताला? माकड माझ्या पोरा डोरग कोण बसतलो याचा विचार केलास तुम्ही गाव आल्याने? तीच गे बाय आमका काळजी लागली. आता तूच काय त्या बाबल्याचा बघून घे. घेतय मीच बघून घेतय. माझच घो असा तो आता माकाच बघून घेऊ को या. काय रे काय दादा जलसमाधी घेऊ त्या शेपटी घालून बसलास आणि मी तयार झालो त्यावेळी माझ्या कळी लावतास काय रे? हे काय सांगत आपल्या औषधी तो घो सांगतात. त्यांच्यावर किती रागवत असतो तुम्ही? हा हे सगळं घोटा असा त्याकडे काय कव्हर करू इला जलसमाधी कसली घेतास? काय चालला काय या संध्या? हा तुका आठवता काय आपला लगीन झाल्यानंतर चौथ्या दिवशी नानांची नजर चुकून त्यांच्याच खिशातले पैसे चोरून आपण मालवणच्या टुरिंग टॉकीज मध्ये खयचो सिनेमा बघलेलो सांग बघूया. संत तुकाराम काय विचारतास नकऱ्याने? काय झाला सिनेमा माका धोड बघू तरी दिलास असले? पण तुकारामाचा आहे सर काय त्याच्यात कसो? संत तुकाराम पाण्यात बुडता आणि सदैव वैकुंठात जाता तसो आहे मी पाण्यात बुडतलोय आणि ताबडतोब जलसमाधी घेतलंय. काहीतरी अभद्र बोला ना का? एवढं चांगलं काम करतोस तू मी नक्कीच सांगतो तू स्वर्गातच जातल. अजान तू येत माझ्या बरोबर माहित स्वर्गात जाणं म्हणजे तुका काय मालवणच्या बाजारात जाणे हलक्या वाटलं काय वय? आपले आपले हा तुका सांगता यू विल गो टू डायरेक्ट हेवन. फक्त इंग्रजी बोललो बघ. हेवन शेवन संत्या संत्या हळूहळू ना तू माझ्यापासून लांब राहावाची सवय ठेवा. कसं रवतलंय किद्या? लगीन झाल्यापासून तुम्ही माका आणि मी तुमका सोडून खाय जाऊक नाही. एक दिवस तुमचा हात माझ्या अंगावर नाही पडलो तर माका झोप येणार ह्या तू माका अगोदर नाही की त्या सांगलच मग मी कदाचित हो निर्णय घेतलं नसतंय ना. अहो माझं ऐका काय आमका अजून झील नाही झाली ती दोन चेडवाच मी माझ्या मायरच्या रवळला तक नवस केले माका झील होऊ दे म्हणत
तुम्ही जसं केलास तर माझं नवस कस पुरत तू काय काळजी करू नको आम्ही असो अजून लय दिवस बाकी असत गावकरनी अगे हाव तुका गॅरंटी देता आपले आपला कॉन्ट्रॅक्ट पुरा केल्याशिवाय वर जाऊचो ना बघ बघ किरिस्तावक माझ्याबद्दल जेवढी गॅरंटी आहे ना तेवढी या गाववाल्यांका नाही काय काळजी करू नको ह्या कॉन्ट्रॅक्ट पुरा केल्याशिवाय मी जाऊच नाही आणि समज माझ्या हातून कॉन्ट्रॅक्ट पुरा नाही झाला मी अगोदरच गेले तर काही एक काळजी करू नको बसते आहो हरी पांडवो बंगलो हे सगळे आपले झील समाज बाबले असं कसं ठरवलंच रे काय रे काहीतरी विचार करूच होतो माझो निदान या लहानपणीच्या बालमित्राचा तरी दादू दादू तुझं संसार मार्गात लागलो ना आता सुखान संसार कर जा सुखान संसार कर बाबल्या काय तो सुखाचं संसार बघू तू नाही तू सांगलास त्या परमाणे सगळा घडला होय ना होय माझ्या बायलेक माझी गोडी लागली ती व्यवस्थित नांदायला लागली आता मी तिका लय आवडतोय वा दादू या आता जग जड झाला दादू चंपू घेऊ की तू महिनो रे माही या तुझा लगीन झाला बाळांपणा काढतलं की काय त्याची होय दादू तू काय झील झालो ना काय अजून मधून तुझं झील ना तो जरा शंत्याच्या मांडीवर खेळवू द्या ते का झिलाची लय आवडा तिची ही एवढी एकच इच्छा मी पुरी करू शकले नाही रे ती मी पुरी करीन काय बोलतो तू अरे माई द्या तुझ्या घरावर मी कावला घातलंय आणि माझ्या घराची कावला काढून तूच निघाल काय रे होय बाबल्या आता दोन महिन्यात मस यादी हा मशी तरी मग खरोच कोणा घालू एक काम कर तू खरोखरच माझी आठवण इली नी खरवच काढलं तर तू घराच्या पाष्टावर ठेव मनापासून जर काढलं तर कावळटाच मारी आणि मनाच्या विरुद्ध जर काढलं तर कुत्रो माझा खातलो आबले काय रे अरे मिरगाच्या पावसात माशे चढतले रे आबले अरे त्याचे हुमाम करून खाताना तुझी आठव येतली रे आबले बाबल्या बाबल्या तू नाही तर माझ्या बरोबर नदीत आक्या लावून खवळे रे कोण पकडतलो गावल्यान गावल्यान वाटेल त्या करा पण माशाची आठवण काढू नको हे पोराटोरांसाठी नाही पण मी कदाचित माशासाठी माशासाठी माझा निर्णय मी बदली ना बदली नका आपली असे करू नका खरे हा फण गोळा करता तुझ्या बायले पोरांक देता त्यांना लाईफान चिंता करूची लागायची नाही पण तू आता बुडान मारायचं घेतलेलं निर्णय तो बदलू नका रे तू आपली पाबल्या तुझे आता थोडे दिवस राहुले माझे दिवस मोजीत राहुल तुका काय खाण्यासारख्या वाटत खायन म्हणजे बघ असा आज सांचे माझ्या घराकडे येवा माझ्या हातान तुमका कोंबडीने वडे करून घालते कोंबडीने वडे कोण करता हा रे नाही कोण करता हा कोंबडीने वडे कोण रे बघलास आई रामायण चालला पण खाऊचा नाव काढलं म्हातारा कसं धावत इलो आवाज तू कसा गोपानी लावत ए कसा को तिचा म्हणत होतास ना मग ही कसली नाटक करतास नानू नाटक नाही मग बाबल्यांनी घेतलेल्या कार्याक यश योग व्हा म्हणून त्याला आशीर्वाद द्यावा नाना नाना मला आशीर्वाद द्यावा नाही खूप लागला की काय नाना नो आज माझ्या पाय असं पडत नाना नो आयुष्यभर मागा तुम्ही गाडी गाडी दिला आज तरी मला आशीर्वाद द्यावा आणि माझा काय चुकला माकला असात तर तुमच्या पोटात घाला पोटात घालू चा मा नाना घालतील हे तसा को तिचा म्हणत होतास ना मग परत परत ही कसली नाटक करतास कसली नाटक करतात कसलो पराक्रम करू चाललो हा माझो हो राणा प्रताप बघा 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 म्हणजे पत्ते खाली अंधार म्हणतात तो हे असं आपले अरे तू हे का बुडान मारायचे ठरवलं हा तिची खबर नाही का रे तुझ्या नाना फादरा नाही बस तेव्हा नानांका एवढ्यात नाही कळत रे मी जलसमाधी घेतलंय आणि मुंबईच्या पेपरात ही बातमी छापा नेली आणि तो पेपर चार पाच दिवसानंतर आमच्या कोकणातल्या मोडक्या तोडक्या यशचिन गावात इलो लोकांनी तो वाचलो आणि रद्दी म्हणून हॉटेलवाल्याक दिल्यानी आणि हॉटेलवाल्यान त्या पेपरात कांदा भजी किंवा बटाटे वडे बांधून ह्यांच्या हातात दिल्यानी खाता खाता ह्यांका जर तो फोटो दिसलो तर ह्यांका कळतला त्या सगळ्या जाऊ दे गंगल्याकडे वडेने सागवतील आता माझ्याकडे घावने तुका घावणे आवडतात की शेवी आवडतं माका दोनव लय आवडतं नानांका टाळेवरचा लोणी पण लय आवडता असे मग आव असे म्हणता हे नानाकडनं दीड बुडान मारले तर चप
म्हाताऱ्या बुडून सरकारवर काय परिणाम होऊचं नाय. सरकारा कसं तरुण रक्त वया सरकारा यंग ब्लड आहे तुझ्या सारखे. मग तू नाही की त्या नदीत बुडान मरण. हरी रांडीच्या गप्त्या फुलत ते शेवेनी खाऊ ने तरी करून घालत. घालत रे माझ्या तेराया घालत रे काही एक काळजी करू नको. भाऊनो असं निर्वाणीचं बोला नको नाहीतर तुमच्या बरोबर मी माझे लाख मुलाचे प्राण देईन. ए मेल्या सती जाऊची प्रथा सरकारने केव्हाच बंद केलं. हा माई जणू असा पाडभर असा काय काळजी करू नको. दादू तुका झिलगावात बसत्यावर तुका माशे आणि काय घाण्याचा घावणे बिवणे गावतील. तुमका कोंबडी निवडे गावतील घावणे शेवये गावतील. नानानू माझ्या तेरायाचा तुमका भरपूर जवान गावात सगळ्या गावात वडे गावतील काळ्या वाटाण्याचा सांबारा गावात जा जा वयाचा गावात. पण आता इथून जावा जावा दोन मिनिटं माझ्या बायकोवर माका. अरे जावा म्हणते ना जावा चला चालते वा चला. कोण गोता शांत्या तू. होय मिस्ता शांता. गोरांडगे होतच काय सकाळ धरला. माझो जीव चाललो भुकन मराची पाळी इली. काय मराचाच नाही आमका पोचवशात. तुझ्या वांगडा भांडात माका गोपान नाही राहुला. गाळी थोडी देऊचे येतेला जाताले का. गाळी देऊ घोपान बरायचा तुमका. रातच्या आम्ही निजलो नाय तुमच्या ढाशीन. माझ्या ढाशीन माझ्या ढाशीन माझं नाव किता घेतस तो माझ बाबलो तुका निजात देत तर ना. माझो चिलतो माझो माझ्याच वळणावर गेलो हा वगैरे असल्या कामात तुमचा डोसक्या लय चालता नाय. माका हे उपाशी ठेवून गाव फवळतस त्यात का सोपला काय गो. सुन ना माझी तू सकाळ थरना वाट बघतोय कोण कर्तवनी पाणी हाडून नरड्यात वत्ता काय त्याची. हे काय माणसं राहतात रांडेची सगळी डुकरं भाऊ पाठी फोडे बघितला नसतास. तुमचं या तोंड असा ना गाळीसाठी आणि खाण्यासाठी बरा ताट सागोती वरून बरी आठवण येली. दुपारी जेवण काय करत असं काय घरात कुदाची पिटी नि उकडो भात. औषी तो खो तुझ्या मी त्या पिटीच्या रोज रोज पिटीनी भात कवटा नाही घातल्याने कोंबड्यानी. ती खरबी कोंबडी रोज एक तरी घालता आणि काळी कोंबडी पण का करता एवढी कवटा करतास काय गो शांत्या. अगो शांत्या बोल तरी झडझडून पोरा कवटा ठेवत. पोरांका कवटा नि माका भिस्कुटा तुले घालती भिस्कुटा त्याका काय चौनी रव हा गो शांती हा. अगो त्या दिवशीच्या कार्यक्रमाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. साधारण आपण या झाडापासून ते या झाडापर्यंत तिथून परत या झाडापर्यंत आणि या झाडापासून परत तिकडे या झाडापर्यंत. आपामास्तर आपामास्तर माका कित्या बोलायले. अरे बरं झालं त्या कार्यक्रम तुला समजावून सांगते बघ. या झाडापासून ते त्या झाडापर्यंत तिथून परत त्या झाडापासून परत या झाडापर्यंत तीन रंगाच्या पताका. आपण ते हे झाडापासून ते झाडापर्यंत तीन रंगी पताका. पताका नाही पताका पताका पताका. आणि मध्ये अशी थोडी थोडी रोषणाई. आपण ते रोषणाई रोषणाई म्हणजे रोषणाई म्हणजे तुला माहिती नाही बस. अरे रोषणाई म्हणजे ते लुकलुक ते दिवे. कुलुकुलू ते दिवे कुलुकुलू ते कुलुकुलू नाही लुकलुक ते लुकलुक ते. हा क्रिसमस ट्री करतात असे. अरे क्रिसमस ट्री वरून बरी आठवण. त्या दिवशी या झाडाखाली दारूकाम. हे झाडाखाली दारू का जागा फिक्स झाली मारे. आता दारूचे किती गॅलन लागतात तसे हा अरेंजमेंट करता. आता काजवाचे भोंडू झाले नाही तर माडाचे फेणीचे करता. अरे अरे बसत ती दारू नव्हे. अरे आपण दिवाळी तोडवताना तसे फटाके फटाके टाके पडले. आपण कोणाक टाके पडले रे. अरे टाके नाही फटाके फटाके. अरे हा ते उकळीन मारूची सुकी दारू. हा समजले ओली दारू सारखी ओली दारू. अरे हे बघ
आणि मध्ये ही अशी दोरी. अच्छा म्हणजे हैसून ह्या टोकापर्यंत एक दोरी कळलं तुला. म्हणजे उजव्या बाजूला पुरुष आणि डाव्या बाजूला स्त्री. हा अप्पा ते गंगल्याचे भुरगे काय बसले ते तर बाबल्या आता तुला जलसमाधी घ्यायची आहे तर तुझ्या जलसमाधीचा दिवस आता आपण या मीटिंग मध्ये नक्की करू काय अप्पा काय ऍक्च्युली कार्यक्रम काय. अरे कार्यक्रम म्हणजे तुझ्या जलसमाधीचा दिवस आपण आता नक्की करायचा. मला वाटलं तुम्ही माझा वाढदिवस साजरा करणार नाही. म्हणजे तीन रंगाच्या तीन पताक्या, लुकलुक ते कुलकुल ते दिवे, झाडाखालची दारू उकळी खालची दारू, फटाके पडतला म्हणून मी विचारलं. तर काय बाबल्या आता तुला जलसमाधी घ्यायची आहे तर तुझ्या सोयीचा दिवस तू आम्हाला म्हणजे माझ्या सोयीचा, तुमच्या गैरसोयीचा नको. नाही म्हणजे गुढीपाडवा घ्या. कोण झाले आडवा? आपा आडवा कोण झाले? अरे गुढीपाडवा म्हणतो तो. गुढीपाडवा पापा पाडवा. नाही पण निदान आपल्याला एक महिन्याचा अवधी लागेल. कशाला? सरकारला सरकारला कळवण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागेल. गुढीपाडवा आपण सरकारला काय कळव भया? नाही म्हणजे आपण कार्यक्रम करणार ते म्हणजे सरकारचे डोळे उघडणे, ते आपोआप त्याचे उघडतील ना. बघा कसा काय तर तुम्ही म्हणतात तर मी काय कार्यक्रम कुठे ढकलू शकते? मला काय एक महिन्याने घ्यावा, सहा महिन्याने गेलं समजा, वर्षांचा माझी केव्हा घ्यायची तयारी आहे. असं नेहमी ठीक आहे. मग पुढे घेऊया, एक महिना पुढे करूया. एक मे घ्या, एक मे चला, एक मे चला. अरे नको नको एक मे नको. अरे आमचा पगाराचा दिवस असतो तो. असं करा ना, आधी पगार घ्या आणि मग दिवस ठरवा. पण मी काय म्हणतो बाबल्या, एक मेच का? एक मे, एक मे ला कधी मेरा कधी संबंध. अरे एक मे फर्स्ट पे, फर्स्ट मे. अच्छा किती बोलायचं? मध्ये मध्ये बोलतो. एक मेच का? एक मे का म्हणजे मराठी माणसाचा महत्वाचा दिवस आहे ना. आमचे 105 हुतात्मे गेले ना, तो दिवस पण ते साजरे तसंच करतात ना. एक मे मराठी माणसाचे मोठे दिवस म्हणजे ते दिवसात तुम्ही मराठी माणूस तुमचे दिवस घालतास मोठे दिवस. जसे तुम्ही ख्रिश्चन लोक क्रिसमसला दिवस घालतात तसे काय. आणि अशा प्रकार दिवस घाल. आपण काय चाललं का? काय चाललं का म्हणजे तू लवकर येईल विचारू. नेहमी तुका ही वाईट सवय लागायला झालेली आहे. अरे आम्ही जलसमाधी घेऊन नको, तू फक्त या कार्यक्रमासाठी तुझा वेळ काढू शकत नाही. नेहमी सभेत उशिरा येतात आणि स्वतःजवळ महत्व वाढवून घेता. पांडू अरे बाबल्याच्या जलसमाधीचा दिवस आम्ही नक्की करून टाकतो. आमका नाही कळवलं असतं. तुमका काय कळवतो? काय घराकडे काय तार पाठव होती किंवा? अरे माहिती सभा घेतलेली तुमका कळवण्यासाठी ना. मरायचं आम्ही जलसमाधी आम्ही गावासाठी घ्यायची आणि तुमका अगोदर कळव. काय मोठे पाना सांगता? एक तर आलाच उशिरा, एक मे तारीख ठरली. फर्स्ट मे, फर्स्ट मे. त्याला मराठी कळतं. हा तर आपले आता तू असे गावासाठी सुसाईड करून घेणार तर हे अख्ख्या गावान तुझे थँक्यू व्हेरी मच म्हणा मारा. तर हा हे गावचे होते तुका असे म्हणता, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर सुसाईड डे आपली. थँक्यू, थँक्यू. आपण यो खुळगो काय बोलतो जरा आमका समजावून सांगाव. या खुळग्याचं म्हणणं असं आहे की आता आपल्या गावासाठी बाबल्या जलसमाधी घेण्यात तर आपण सर्वांनी मिळून बाबल्याचे आभार मानायला पाहिजेत असं त्याला म्हणायचं. तर मग बाबल्या थँक्यू, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर सुसाईड डे आबली. खुले टेकून घ्यावा. बसा, बसून घ्या, बसून घ्या. झाली तयारी सगळी? नाही म्हणजे मी मेल्यानंतर श्रद्धांजलीचं पण कार्यक्रम करूक नको. तुम्ही अगोदरच ओळखून घेतलास नाही आणि बरा झालास तू अगोदर ओळखून घेतलास. आली हे का श्रद्धांजली माणसं जमतात खय मेल्यानंतर का? तुम्ही माझी आठवण काढतलास? नाही नाही तसं नाही बाबल्या. अरे हा हा म्हणता तो दिवस येईल. हा हा म्हणता तो आता म्हणजे शेवटचा दिवस, शेवटचा दिवस म्हणा. तुमचा तो शेवटचा दिवस असलो तरी गावच्या इतिहासात तो पहिलं सोन्याचा दिवस असतो. गोल्डन डे, गोल्डन डे. सोन्यावरून बरी आठवण झाली. कोणाची? बाबांची? नाही नाही नाही. अरे तुझ्या जलसमाधीच्या दिवशी
तिथे वाचण्यासाठी मी एक सोन्यासारखी कविताच लिहून आणली. बघा मी जनसमाधी घेते, कोण कविता करता, कोण निबंध लिहिता, कोण काय काय करता, कसल्या स्पर्धा घेता, क्रिकेटच्या घेता, कबड्डीच्या घेता, मी जाते नाही त्या दिवसा प्रत्यर्थ काय बघ लिहूनच आहे. नाही तुम्हीच वाचा, कारण तुमचा अक्षर पोरांका नाही लागणार, तर मला काय लागताला. ऐका, सोनियाचा दिवस आजी, सोनियाचा दिवस आजी बाबल्या पाहिला. सोनियाचा दिवस आजी बाबल्या पाहिला, जीव जळा माझी बुडला, गाव सुखी झाला, गाव सुखी झाला. महादेव बोला, माई धनु माझा तेराय घालून पण मोकळे झाला. खावा खावा वडी आणि काळ्या वाटाण्याचा सांबारा खावा. काय माई धैया उलादा, जिवंतपणीच माझा तेराया घालतात. वारे वा 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 वा, है तांबड्या मातीतला तांबड्या कवी, काय कवी या बघा, सगळ्या बाजून तांबडो दिसता. हा माझ्यावर कविता लिहिलेली, कविता कधी केलाच नाही याच्यापूर्वी ना. काय कविता केला? सोनियाचा दिवस आजी बाबल्या पाहिला, सोनियाचा दिवस आजी बाबल्या पाहिला, जीव जळा माझी बुडाला, गाव सुखी झाला, गाव सुखी झाला. कधी वाचताला जी कविता? अरे तुझ्या जलसमाधीच्या दिवशी, म्हणजे मी असा काठावर उभा असेल, मी खाली बुडालेला असणार आणि तुम्ही कविता वाचणार, तुम्ही वाचणार, तुम्हीच ऐकणार. आता ठेवा ठेवा. काय कवी हा तांबड्या मातीतलो, वा वा जयवंत दळवी चित्रम खानोलकर तो हो एकच कवी हा. सुंदर 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 कविता झाली. आता काय राहुला? बाबल्या तुझ्या ढाशीवरून बरी आठवण झाली. कोणाची? तुझ्या बापाची. तुझ्या नानांची तब्येत कशी आहे? नानांचा काय? नानांची तब्येत बरी आहे. काय आला नानांक? काय नानांक काय झालं? काय काय बोलवत नानांक? काय झालं? काय खोकलो? कप येतात नॉर्मल कप आहे त्यांचं, केव्हाही होता त्यांचा. काकडी खाल्याने तरी होता, नाही खाल्याने तरी होता, दही खाल्याने तरी होता नानांक. म्हणजे तुम्ही काय बघता? नाही म्हणजे तुमचा विचार काय? नाही नानांचा काय खरा नाही रे, तसा खरा नाही. तब्येत खालावली आहे, काय खाली काय त्याचा कप होता, काय बोललेलं लक्षात नाही राहू ना. पूर्वी शिवी द्यायचे, आता गम्य ओव्या म्हणतात, असं चाललेलं त्यांचा काय नाही काय होता. बाबल्या असा कसा झाला रे? काय झालं? अरे बापू शिक, पण तू असं आमच्या तू चाललं. काय माई जो रडाची नाटकं करता, तोंडातली थुकी काढून डोळ्यात लावता. काय वाटतं? मी तुमका काय वळाक नाही ना? तुमचा काय झाला मेलन माहिती? आता मी माका पोचोक निघालास ना, माझ्या बागोबा बापाशी पण माझ्या पोचोक निघाला. म्हणजे आमचा संपूर्ण घराणा तुम्ही संपवू बघा. पण लक्षात ठेवा, तुमची जर दानत बदलली तर नाही नाना गावकर मराचो, नाही बाबलो झिरू गावकर जर समाधी. अरे जावा काय झालं? ओ काय झालं? नाना बघा कसा तरी करतो नाना. माझ्या दुकानावर जाऊन त्याच्या बापाशी सामान घेऊन ये आणि त्याच्या बापाशी भोजन घेऊन ये. काय भोजन त्याला काय घालू? आता किती भोजन? अरे ते खाऊच्या भोजन नाही रे, ते वाजवच्या भोजन, त्या पोचवच्या भोजन. भजन मेला भोजन नाही भजन. असं कर, माझ्या दुकानावर जा, एक क्वार्टर घ्या आणि त्याच्या बापाशी सामान घेऊन ये. असं काय करतं मेल्या? एक क्वार्टर माझं रोजचो कोटो. एक क्वार्टर तुझं रोजचो कोटो? मग असं कर, आता थांबा नको, अख्खो सोटो घे आणि कामाक लाग. जा 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 लवकर. अरे माई जनू काय आंधळ्याची शाळा उघडता? होय होय माई जनू काय रापणी गेल्यावर के काय उभे राहतात? नाना नाना माझं खाय ते काय बघतो नानांक आतमध्ये ठेवलं मग हाक मारू केले आणि ताई सर ताड झाले. माझे नाना गेले रे गेले गेले. मग एक फुलतो
बापूस माझा एकलो टाकून गेलो रे गेलो आई गेली बाप गेला आता सांभाळी विठ्ठला गेले हो अप्पा माझे नाना गेले मी पोरको झाले हो नाना गेले आपण तुमच्याजवळ नाना काय पाहिजे उसने पैसे घेतले तर माझ्याजवळ मागा नको नाना गेले बापा नाना गेले आता बापूस म्हणू कोणाच्या तोंडाजवळ बघू नाना गेले नाना गेले रे गेले 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 तुझ वडलो फ्रेंड गेलो रे गेलो आता तुझ्या दारूचा दुकान कसा काय चलला आबा तुमका कोणी कळवल्या एवढ्या लवकर असली बातमी लवकर कळवलं माझ नाना गेलो आबा माझ नाना स्वातंत्र्य सैनिक होतो सिनियर सिटीजन होतो म्हणून तरी आता पुढची 4 वर्ष माझी घरपट्टी माफ करावं नाना गेले गेले रे ओ कोण घरात जाता बघा रे अशा वेळी संधी घेणारी लय माणसं बघा गेलो ए चला रे सगळ्यांनी नाना काढून चला ते नाना चेअर वरसून घेऊन येऊ का चेअर वरसून नाही माझ्या नाना गाण रे हाना सांभाळून आणणारे नाना नानांचे कुडीचे हाल होता कमाने आयुष्य भाई कधी खर्चाटला ना तू नको हात लाव रे नको हात लाव नाना गेले रे गेले गेले आणा सांभाळून आणा रे सांभाळून आणा आणि हे बघा त्यांचं तोंड असं पूर्वेकडे करा पूर्वेकडे पूर्वेकडे अरे तुम्हाला साध्या दिशा कळत नाही पूर्वेकडे तोंड करून उभं राहिलं की उजव्या बाजूला दक्षिण डाव्या बाजूला उत्तर साध्या तुम्हाला भावाची दिशा ठरवता हे काय शाळेत भूगोल शिकवतात रे माझं बापूस मेलवा आणि तुम्ही दिशा ठरवतात समोर आणून ठेवा तुळजीच्या समोर आणून ठेवा नानांका सगळी आपली प्रॉपर्टी डोळ्या खालून घालू दे रे माझे नाना माझे नाना गेले रे गेले गेले नाना 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 गेले रे शोक आवर बाबले आता शोक आवर अरे काय जन्माला येणारा हा प्रत्येक माणूस हा केव्हा ना केव्हा तरी हा मरणारच आहे तुम्ही का नाही अगोदर गेलात मग तुमचा काय माहितीये माझा केवढा नुकसान झाला आता तसं नाही नाना गेले पण आमची नानांची पेन्शन झाली मोकळी आणि आम्ही सुद्धा मोकळे झालो अरे अरे तसं नाहीये बाबले आज सांगा ना अरे आज तुझ्या वडिलांचं निधन झालं मी तर म्हणेन त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं होय नानांच्या आयुष्याचा सोना झाला पण माझ्या आयुष्याची तांबा पितळ झाली हो तांबा पितळ महिन्यात 3,500 रुपये पेन्शन मिळायची मिलिटरीतलो माणूस माहिती आहे तुमका ब्रिटिशांच्या काळात नोकरी केलेलो माणूस आमका उघड्यावर टाकून गेलो आता एवढ्या पोरांचं संसार कसो काय अजे नाना गेले रे गेले गेले नानांचा तोंड बघा टकटकी दिसत पुण्यवान माणूस मेल्यावर सुद्धा किती तेज हळबळ संत मर्तुकडे महाराज मेले तेव्हा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर असाच तेज होता नाही म्हणजे निदान 100 ही तरी पुरी करतील असं खरंच वाटलं होतं फक्त 3 वर्ष बाकी होते 3 वर्ष बाकी होते नानांची नक्की सेंचुरी पूर्ण केल्यानी असते पण शेवटच्या बॉलला गेले शेवटच्या बॉलला नानांची विकेट काढू कोणाक जमली नसती LBW गेले LBW अरे नाना गेले रे गेले आतापर्यंत नानांका 4 वेळा वाचवलंय माहिती हा
चार वेळा वाचवले नानांका, चार वेळा यम आपलो रेडो घेऊन नानांका नेऊ किल्लो माहिती आहे. मी आयडिया केलंय, घरासमोर 10-12 म्हशी बांधून ठेवलंय, यमाचो रेडो इलो म्हशींका बघल्याने काय पुढे जाय नाही तेच थांब आणि परत जाय म्हणून माझे नाना वाचले रे. आज मी म्हशी बांधा की सरलं आणि नाना गेले रे. अरे नाना गेले, नाना रो नाना रो. अरे आय एकातरी आणि बाक वाटलेली गोडभरच्या आडून चाय करून चाय घेऊन बाहेर येतायसर ताड झाले. माझ्या आजची चाय पण त्यांच्या तोंडात जाऊ ना. माका माहिती आहे नानांवर तुझो किती जीव होतो तो. सकाळपासून दुपारपर्यंत एका कापात चायच्यासाठी ते लाकडायचे माहिती आहे. आणि आता हात आपटून काय उपयोग नाना. तू काय काळजी करू नकोस, तू केलेली चहा आमका आणून दे म्हणजे नानांका पोचलीस समज. अरे माय जानू, ती चाय पिऊन घराकडे गेला ते नाना घराकडे रात्रीचे चाय पिऊ घेतील माहिती आहे तुमका. अरे दादू इल दादू, तू आमचो शेजारी ना रे, तू खरा म्हणजे ताबडतोब येऊ खो होतस. तुझं गेलो रे, तुका गाळी घालणारो, तुझ्यावर आधार, तुझ्यावर धाक ठेवणारो वडील माणूस गेलो रे. माझे नाना गेले रे, गेले गेले. कळला नव्हता रे, कळला नव्हता. वगैरे वगैरे पुढीची हाल करू नको वगैरे. असा बिचारा डसा डसा रडतोय, डसा डसा रडतोय बघ बाबल्या. काय मेहरबानी नाही करणार माझ्यावर, याचो बापूस मेलो त्या ओळीन 13 दिवस मी एकटो रडावते माहिती आहे तुमका. 13व्या दिवशी आमका सगळ्यांका पिटीनी भात घातल्या आणि आपण कवटा पुरून खाल्यान भाता तो दादलो. दादू उठ उठ आधी उठ, आधी शाळेकडे धावा आणि बाबल्याच्या मुलींना ताबडतोब इकडे घेऊन ये आणि त्यांच्या बेस पाण्याची सोय कर. जा लवकर जा. दादू नको जाऊ शाळेत रे, कधी नाही ती माझी पोरं आजच शाळेत गेली होती रे, वर्षभरात गेली नाही होती शाळेत. काल शाळेची हेडमास्तरीन दामले येली आणि म्हणाली उद्याचो दिवस पोरांका जरा शाळेत पाठवा, वर्षाची हजेरी होई तर लावतय शाळेचा इन्स्पेक्शन. म्हणून मी पाठवले, नको जाऊ रवा देते पोरांका शॉक लागत. नाना जिवंत असताना पोरा नानांका घाबरायचे, आता बघल्यानंतर शॉक घेतील. झालं ना का पोरांका आणून तुझ्या घरात ठेव, 10-15 दिवस त्यांना पेच पाणी घाल, मी तुझे उपकार विसरायचे नाही. पण आता आणू नको, जा जा माझ्या बाबा तो जा नको. आयुष्यभर भातारान गाडी येऊन तोंड शिजवलं, पण निदान जाता जाता तरी त्या का गाणं म्हणत पोचवूया. अरे अशी सत्यनारायणची कथा सांगणारो नानांसारखो दुसरो इसम गावात नाही. नाना आणि सत्यनारायणाची कथा? अरे त्यांच्या गाडीबद्दल बोलतोय. नारो भट जशी सत्यनारायणची पूजा तोंडपाठ सांगतात तशी नाना गावकरांची गाळ, प्रत्येक गाळ कशी कोरी करकरीत. बाबा बसा रे, बसा 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 बसा. तुमका कोणी बोलवल्या? आपणही बोलवल्या. जाताना पण आपणकाच भेटायला जावा. अरे नाना गेले रे, गेले भजन म्हणाक लागला की अख्खो गाव डोलायचो नाना भजन म्हणत तेव्हा माहिती आहे. अरे नाना गेले, नाना भजनवाले इलेत ऐकायला घ्यावा. दादू मला तुझी बाई काय दिसणार नाही रे. अरे काय असताली येऊन जाऊन म्हशी जवळ असताली. जरा चंप्या वहिनी बोलव, माझा शंताबाई एकटा पडला आणि एकटा रडता. जा जा लवकर बोलव. घेऊन आणि या बघ वहिनीक सांग, चंप्या एकटा रडता त्याच्या चंप्याक सांग रडा कोणतरी शंत्या बरोबर व्हाया. आणि येताना 2 सफेद कांदे घेऊन येऊ सांग हा, आता ते का फिट येण्याचा संभव आता. लवकर घेऊन तुझा पार्टनर मधलो फ्रेंड गेलो रे. प्रार्थना करताना आवजीच्या गव्हाची प्रार्थना करतो वर गेलो आणि गेलो रे पार्टनर गेलो माझे नाना गेले तुझो पार्टनर गेलो रे. तू थोडी घेता
आईच्या गोवाची आता देतो काय दादू देवची तेव्हा देणं नाही. अरे दादू इकडे आहे तिकडे काय तू उभा राहून इकडे आहे. आधी कणकोलीला धाव मार आणि मैत्याचं सामान घेऊन धाव लवकर. मी धाव मारतोय मग पण पैशाचा काय. ठीक आहे बघतो मी. अरे अशा वेळेला डायरेक्ट बाबल्याला विचारणं योग्य नाही. पण काय रे आपल्याकडे मयत फंडाचे पैसे होते ना त्याचं काय झालं. हो ते सुद्धा बाबल्याकडे असत काय तू सगळं. नाना 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 बस जाओ इकडे इकडे. किती आलं रे तू थोडी घेता. अरे मग कशी घेतलं मारे ना आता किती. अरे काय प्रसंग काय काय विचार. तुझ्याकडे पैसे आहेत का. पैसे किती पैसे तुका. अरे मैत्रीचं सामान आणायचं. अरे नानाच्या फिनऱ्यांसाठी तुका पैसे. किती पैसे आहे. पाचशे दे पाचशे. पाचशे रुपये हे घे. हा तुका 500 रुपये देता. पण एक गोष्ट ते तुझ्या नानाक भाजून करपावून झाले का माझे परत रिटर्न करू दादू चाललं. लवकर जा कणकवलीच्या बाजारात जातो ना. लय लांब चलत जाऊ नको. आमची सायकल घेऊन जा जा. बघ मागल्या चाकात हवा कमी असली हवा भरून घे. नाही असा कर पैसे असत ना मागतो टायर नवीन टाक जा. पण माझ्या बापाजी म्हणतो रूप सुहाना लागताय. तुझो बापूस गेलो काय म्हणा चांदचा मुकडा गया म्हणून. दुसरा मन दुसरा मन मेल्या परदेशी नाही जाण त्या देशी जात. दुसरा गाणं म्हण नको होता काहीतरी म्हण नको. कजरा रे कजरा रे माझे गेले गेले. गोवाची गाणी म्हणत माही जाय ही गाणी कसली. रेल्वेतली गाणी कसली म्हणत. माझ्या नानांच्या आवडीचं गाणं म्हणत. तन डोल मेरा मन डोल नानांच्या आवडीचा गाणा. पण नाना केव्हा म्हणायचे. जेवण कमी झाला तर दुसरा गाणं म्हण. रात्रीचे पिऊन आले सकाळी थंडगार मारे गेले 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 गेले. नाना खाली घेऊ का मारे सकाळी खाली सांभाळून घ्यावा रे. माणसाचे हाल करू नको रे. मोठो माणूस माझो 97 वर्षाचो. अरे नाना गेले रे गेले गेले गेले. नानानो नानानो काय तू घोट पण नाही माझ्या बापाशी घेतल्या रे. त्याच्या तोंडावर शिरा पडली चाहिली आपली. हा नानाचो एकलीच फोटो काढता. मारे काढ मारे काढ. ते नानक रेडी केले. रेडी नाना रेडीच असायची. तू नको एकलीच होय. नाना रेडी. हा रेडी. नाना स्माइल प्लीज. नाना थँक्यू व्हेरी मच. नाना थँक्यू व्हेरी मच. आता आपले ते सगळ्याचे कुरूप फोटो काढतो मारे. कुरूप कुरूप ये क्वेश्चन करा रे. एक बाजूला कुरूप फोटो कुरूप नाही कुरूप भाई. माझे नाना आयुष्यभर ताट माने जगले आणि जाता जाता मान टाकू. फोटो काढतो. सर्व सुखा
मागे फोटो देता मग फोटो वाजत राहत मरे अशा गेले दादू फोटो साठी उभं आमच्या घराने तू चांगलो फोटो काढा तो माझ्या चुलत्याचो मुलगो माझ्या ननंद भर तू शेवटचो फोटो अप टू डेट मध्ये उकयो रडताना काढायचो नाही सारख्या उभ्या रो सारखे केस कर सारखे कर केस सारखे कर बटा नको काढू आवशीच्या घोळाचे बटा काढतो सारखे रो आपले रेडी मारे रेडी रेडी डोळे पुसत रेडी आमच्या घरात नारळ नाही पडलं तुझ्या घरात अरे गरे बारे अरे आयुष्यभर तुका त्यांनी गाळी घातली आणि तू त्यांना पाणी दे चौका दे घुसमाटते वहिनी वहिनी पाणी घाला पाणी घाला थोडं आता तुमका गाळी कोण घालतला मी घालीन काय काळजी करू आयुष्यभर त्यांना कधी मनापासून चाय दिलं नाही आज मनापासून पाणी तरी तोडा चौकात घाल चौकात घाल अरे तुळशी पत्र आणलं काय रे माझ्या अगोदरच घेऊन येतलं काय राहा गेले रे तयारी केलास काय रे माय छानो पंडी असो मरुचाय नाय तुमच्या सगळ्यांच्या तेराव्याचे वडे खाईन ना तेव्हाच वर वड्यावरून बरी आठवण इली वडे कोम गो पासल पोड्या बघित काय राहुलास चल माका कोंबडीनी वडे करून घाल चल बसनगाव बसनगाव आपली चिकटका भरत रे बसनगाव ए आपला बसनगाव ते आपली चिकटका भरत रे मारे अरे गंगाराम गुडे गंगाराम अरे तुला किती तीर्थ द्यायला सुरुवात कर आणि बघ अरे बाबल्यापासून सुरुवात कर काय हे सगळं तुला शिकवलंय कर सुरुवात लवकर बसून घ्या बसून घ्या घ्या तीर्थ घ्या बापा काय काय एकेका माणसाचं दुर्दैव असत नाही काय झालं आयुष्यभर पराक्रमी पुरुष म्हणून जगलाय पराक्रमी पुरुष म्हणून दोन पोरांच बापूस झालंय पराक्रमी पुरुष म्हणून मी गावासाठी जलसमाधी घेऊन निघालंय आणि ह्या अंतिक क्षमी तुम्ही माका तीर्थ देतास त्या सुद्धा गंगल्याच्या हातून तुम्ही बोलू नका मी सर्व व्यवस्थित पार पाडे तुम्ही बोलू नका बरा दे लवकर लवकर द्या त्यांना लवकर काय रे
बाबलो अगदीच खंगलो नाही खंगात नाही तर काय गेले दोन महिने असं चाललं जळली त्याका विश्रांती म्हणत नाही की खाण्यापिण्यावर लक्ष नाही अरे आज बाबल्याचं विसर्जनाचं शेवटचं आज बाबल्या बघू ही मरण्याची गर्दी होत अपमास्तर अपमास्तर ते बाबल्याचे इमल्शन करू काय त्याचे प्रोसेजन काढू काय मरे अरे त्याची मिरवणूक काढू काय मरे अरे परशा परशा गप्परा अरे आता आपण मिरवणूक नाही काढणारच बाबल्याची मिरवणूक आपण नंतर काढणार आता ना ते आपलीच्या घराघरात दर्शन होऊ मारे घराघरातून मिरवणूक जाऊ आपण पाच सवास नेमका बोलावलंच ना हो मी ती जबाबदारी मी गेलेलो आहे कोणाकडे नवीन पाथळ नेसाक नाही म्हणून कोण घराच्या बाहेर पडाक तयार नाही हो आपण दादल्याची बाय लिहिली आहे ना एकाच पाच वेळा वाळूत इली माऊली इली आता नाही जन पळ भर म्हणतील हाय हाय 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 मी जाता राहील कार्य कार्य जन पळ भर म्हणतील अरे असे किती तू जनपळा बरं म्हणत आहे आमच्या गोयच्या भाषेत कसे हा बॅन मास्तर असा मरे आमच्या गोयच्या भाषेत पळा जनपुळा बरं म्हणती हाय हाय जनपुळा बरं म्हणती हाय हाय जनपुळा बरं म्हणती हाय हाय तुमका बेटा मुंबईतून बाई येतात मुंबईची बाई मुंबईची बाई Hello everybody. Hi. No. Hi. Oh, hi. No, no, I mean namaste. Are badula are are are. Badula badula. Chala badula. Chala badula. Gangliya. Chala badula. Bhai manus kare paale ka. Wah. Namaste, namaste, namaste. Yeah, yeah, namaste. Mr. Gaukar. नमस्ते मिस्टर गावकर अरे नमस्ते 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 मी बस पोहोचला की सांगा पोहोचला 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 एनीवे मी मिस तुम्ही कोण असाल ते पण सुवासिनी असास ना सुवासिनी या वन मिनिट काय कुंकवाची जागा बाकी काढलेली आहे शोधून मग बाबला गोवाळून घेवा बेकिन आपली गावळून घेवा म्हणजे ओवाळ ओवाळ ओके ओके बाबल्या एक आशीर्वाद दे आणि ही बाबल्या गावकर प्रतिष्ठानची बाहेरून लिहिलेलो प्रत्येक माणूस अगोदर या पेटीए डोका होता आणि मगे बाबल्याचं दर्शन घेतला या पेटीएचा काय था बघा या 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 आता बोला या सी आय कम फ्रॉम मुंबईज इंग्लिश प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम मी मुंबईच्या दूरदर्शन केंद्राहून आली आहे दूरदर्शन असे किती होऊन येतं गो तू इतक्या जवळ लांबसून दर्शन किती घेता तू जवळसून दर्शन घे मग अरे बसतेव दूरदर्शन म्हणजे टीव्ही टीव्ही आपण टेलिव्हिजन एनिवे वेअर शुड आय सिट मी बसू कुठे तुम्ही ह्याच्यावर बसता ह्याच्यावर ह्याच्यावर हा बसा आता ह्याच्यावर या थँक्यू शीट गो शीट सिट
SIT सीट. ओके ओके. तर मंडळी, आता आपल्या बाबल्याला प्रसिद्धी मिळणार आहे आणि बाबल्याबरोबर आपल्या गावालाही प्रसिद्धी मिळणार आहे. आपल्या गावाचं नाव फार मोठं होणार आहे. हो आपारू, मागे पुरुळ्यात पूर येलेलो ना, त्या पुराच्या पाण्याचा खूप गाव हवा गेलो तेव्हा सरकारचा त्याकडे लक्ष गेला आणि त्या गावात प्रसिद्धी मिळाली. अरे म्हणजे आता आपल्या पण पुलाचा काम होताला. यु नो आमचा टीव्ही वरचा शो रोज ऑलमोस्ट 20 crore लोक बघतात. मी काय म्हणतो मॅडम, मी काय म्हणतो, कुठल्या सदराखाली तुम्ही आमच्या बाबल्याची मुलाखत घेणार? क्वेश्चन. मुलखा वेगळी माणसं. दिस इज अ व्हेरी फेमस शो यु नो, आणि त्याकरता आम्ही यांची मुलाखत घेणार आहोत. औषिक खावरान, बाबलो आपला मुलखा वेगळो कधी झालो? एनिवे शूटिंग सुरू करण्यापूर्वी आपल्याला यांची एक रिहर्सल घ्यावी लागेल. ओके ओके. शूटिंग? अरे पांडे शूटिंग काय करतो? अरे दूरदर्शन वर त्यांना सर्व सिनेमा सारखं करावं लागतं. या यु नो आम्ही यांच्या मुलाखतीची एक फिल्म सुद्धा उतरवून घेणार आहोत. म्हणजे बाई बाबलेचा सिनेमा दाखवतोय? आपल्याचा सिनेमा दाखवणार? शट अप शट अप. मिस्टर गावकर आहो, जरा गप्प करा की यांना. हा जरा जवळ या. अरे काय हे, तुम्हा लोकांना म्हणाले मी जवळ या म्हणून, मग कळत कसं नाही तुम्हाला? हा आणि काय हो, तुम्ही तुम्ही मास्तर ना? हो. मग जरा कंट्रोल करा ना. मास्तर आणि कंट्रोल, बाई गेली मास्तराचा कंट्रोल. शट अप. आवडपणा करत मिस्टर गावकर बाई, जरा जवळ या. पाणगे, आजूबाजूक आमचा शंता खाई दिसत काय बघरे जरा? बाबल्या वहिनी नाही, तू सराक. तू सरकत माझ्या बरोबर? चल हरकत नाही, आता सरकलं पण जल समाधीच्या वेळी पण तुका सरकाचा लागतो. ताबडतोब धावत या मिस्टर गावकर, या या या. बसा, काय बघताय? काय नाही, निसर्ग निहाळण्याची सवय आहे ना. बसो. बसा ना, बसा. गुड. बर मला सांगा तुमचं नाव काय? बाबलो झिडू गावकर. ई काय, अगदी गावंढळ वाटतंय. औषी बापाजी ठेवल्या ना, पण तरीही अगदी गावंढळ वाटतंय. मी गावंढळच आहे ना. तरी पण असं नाही चालणार मुलाखतीमध्ये. चल बोला बाई. मग असे करा, बाबलो मध्ये झेड घाला आणि गावकर करा. अजिबात नाही. त्यापेक्षा बाबूलनाथ झिलूनाथ गावकर हे कसं वाटेल? नाही तुम्हाला हवा तर नाथ, नाही तर नाथ. सांगा. एनिवे सांगा सांगा, नाव सांगा. नाथ लावून सांगू? माझं नाव बाबूलनाथ झिलूनाथ गावकर MV. MV? What's that? In that is म्हणजे माय कोकण युनिव्हर्सिटीची स्पेशल पदवी आहे. ओ पदवी आहे. MV. बरोबर. MV म्हणजे? म्हणजे मोडेन पण वाकणार नाही. ओ ग्रेट. वा 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 वा. बर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमची पदवी लावून सांगा. अच्छा. हा हा. MV. माझं नाव बाबूलनाथ झिलूनाथ गावकर MV, मुक्काम पोस्ट सणकवली, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग, ते शिवाजी किंगचे फोर्ट आहे ना, ते सिंधुदुर्ग. माहितीये मला. एनिवे मिस्टर गावकर, तुम्हाला समाज सेवेची गोडी कशी काय लागली? दादूक आपल्या बायलेची लागली तशी. मास्टर हू इज दिस फेलो? पांडो गेलो 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 गेलो. हा बोला. सो मिस्टर गावकर, तुम्हाला समाज सेवेची गोडी कशी काय लागली? समाज सेवा कधी काय घेऊन राहिला? सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावात कोणाची काय अडचण दिसली, कोणा काय मदत लागली तर ती मदत करायची. एका तुम्ही जर समाजसेवा म्हणत असाल तर माझं नाव इलाज असणार. नो नो अहो, मुलाखतीमध्ये असं नाही सांगायचं. सांगा ना तुम्ही कसं सांगेल चालेल ते. गुड, मी सांगेन तसं सांगायचं. हो चालेल ना. तुम्ही सांगायचं लहानपणापासून मी समाजसेवा करू लागलो. झोपलेला असायचा घरी मास्तर.
गावाच्या सुधारणेमध्ये हातभार लावला असं सांगायचं. औषिक खावरण काय ऐकतो का या बाबलो आणि स्वातंत्र्य चळवळ. काय बोलतायत हे? ते गावातले आहेत ना, त्यांना गावाबद्दल फार अभिमान आहे. अहो मिस्टर गावकर, तुम्ही जर मुलाखतीमध्ये असं नाही सांगितलं ना तर तुम्हाला मुलखा वेगळा माणूस म्हणून कोणी बघणार नाही. नाही नाही, मग मुलखा वेगळा माणूस कोणी नाही म्हटलं तरी त्याला पण मी खोटा बोलायचं नाही, लक्षात ठेव. अहो पण मास्टर बिंबी सांगतो काय माहिती आहे बाईंचं म्हणणं काय आहे, म्हणजे ते तुला उदाहरण देतो. म्हणजे असं आहे की 2004 साली निवडून आलेला 32 वर्षाचा पुढारी मी 1947 सालच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला असं जेव्हा सांगतो तेव्हा मला सांग 47 साली तो आपल्या तीर्थरूपांच्या कल्पनेत तरी असेल काय बोलल्या? बाबल्या हा तू बाई सांगते तसंच सांग. चला चला बाई मी सांगा तुम्ही मी सांगते तसं. बरं मला सांगा तुम्ही खादी कधीपासून वापरता? खादी मम्मी खादी कधी वापरली काय तरी वापरण्याबद्दल तुम्ही आरोप माझ्यावर करताय मला पसंत नाही. खादी खादी कधी वापरली? मिस्टर गावकर खादी म्हणजे हे कॉटनचे कपडे. वैशी याला तुम्ही खादी म्हणता का? माझ्या माहिती आहे का खादी म्हणतात की गाववाल्यांनी वर्गणी काढून अंगावर कपडे घातल्या मी आपल्या ते वापरतो एका खादी म्हणतात का? बरोबर आहे. हे बघा मिस्टर गावकर मुलाखतीत तुम्ही असं सांगायचं काय की खादीची परंपरा आमच्या घराण्यात वाड वडिलांपासून चालत आली. बरोबर बोलला पण या खादीची नाही या खादीची. हा या खादीची कारण आमचे नाना ना याच्यात बसतात. नाना म्हणजे नाना म्हणजे माय फादर माय वडील माय बापू. तुमचे वडील? बरं मला असं सांगा तुम्ही हा जो निर्णय घेतलाय जलसमाधीचा तो ऐकल्यानंतर तुमच्या ह्या गावकऱ्यांची प्रतिक्रिया काय झाली? बरं त्यांना काय काम होते त्यांना माहिती आहे का? सगळ्यांचा आनंद झाला ना जो तो बागाडता. ह्यांनी नवीन शर्ट शिवल्या, त्यांनी नवीन शर्ट शिवल्या, बस्त्यावर नवीन शिवल्या, प्रत्येक जण अपडेट मध्ये प्रत्येकानं आपल्या बायकोक नवीन नवीन साडी येतात. त्यांनी नुसते मिरावतात ते बघतात माझं माका कधी बुडव गावतात माका कधी या करतात. एवढ्यात काय ह्या गाववाऱ्यांनी सगळ्यांनी वर्गणी काढल्यानी आणि मग नवीन कपडे घातल्यानी त्याच्या बरोबर हारतुरो घातल्यानी काय तो सुद्धा प्लास्टिक चो घातल्यानी त्याच्या मागचा उद्देश काय? काय मी जरी बुडालोय तरी हारतुरो वर येऊ खोया. बाई माय मिस्टेक माझं चुकलं कारण म्हणजे गावाल्यांच्या विरुद्ध मी बोलू शकत नाही कारण माझ्या पश्चात माझी फॅमिली राहणार आहे. त्या गाववाल्यांनी माझा निर्णय ऐकल्यानंतर हे अतिशय दुःखी झाले कष्टी झाले. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंचा नुसतं पूर होता, अश्रूंचा पूर होता आणि अश्रूच्या पुरात हो बाबलो शिरूगावकर केव्हा वाहून जायत त्याचे काव माहिती नाही आणि पुरा काव माहिती नाही. बरोबर आहे हो. बरोबर आहे. आता तुमच्यासारख्या नररत्नानं नररत्न काही मिळतात? अहो म्हणजे मला असं म्हणायचंय तुमच्यासारख्या नररत्नानं आपल्या प्राणाची बाजी लावल्यावर गाव दुःखी कष्टी होणार? दुःखी नाही पण कष्टी मात्र झालाय नक्की. पण मग प्रत्यक्ष तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया? म्हणजे तसं काय घरच्या लोकांना काय वाईट वाटलं साहजिकच काय करतो सवर्तो माणूस महिन्यात पैसे आणून देणारो घरात सगळं अन्नधान्य भरणारो एखाद्या वेळी जलसमाधी घेऊन निघाल्यानंतर त्यांना वाईट वाटतलं त्यांच्या पण त्यांच्या वाईट वाटणं म्हणजे तसा आपुलकी होती जिवाळू असा सगळ्यांका बायको माझी एकुलती एक माझी बायको माझी आठवण काढून रड रड रडता माहिती आहे सुमला आणि शांती सुमला आणि शांती कोण माझ्या मुली मुली दोन मुली त्या पण आवश्यक मिटी मारून रड रड रडतात. बाबा आमचे चालले बाबा आमचे चालले मी अजून चाललोच नाही बसलोच आहे तर बिचारांका काय तर रड रड रडत काय करणार त्यांना वाटतं. आता माझ्या बायकोची एक इच्छा होती हो कोणती ती काय एक झिलो होतो झील झील म्हणजे सन मुलगा मुलगा आपण त्या कॉन्टॅक्ट मी नाही पुरा करू शकले बघूया पुढल्या जन्मी काय जमलं तर बघायचा त्या तिचा पूर्ण त्या एक मनात शल्य लागलेला असा मुलगी माझे दोन्ही मुली शिकल्यानंतर आता त्यांच्या लग्नाकाठी तिचा काय खर्च असतात मग आवटा गाववाले उचलतील आणि काय माहिती आहे की मी जलसमाधी घेतल्यानंतर त्या पुलासाठी मी जलसमाधी घेतलेलं आहे आणि घेतलेलं आहे म्हणजे त्या पुलाखाली मी असले आणि हे पुलावरून जाऊक लागले आणि माका दिसले आणि मी खालून एकेकाचं पाय ओढले तरी खाली पडतले आहेत ना भूत म्हणून वावरा कारण माझे सगळे इच्छा अतृप्त राहिले म्हणजे नक्कीच मी खैतरी दिसतले तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता या लोकांचा तसा भारी दुःख झाला. प्रत्येक जण कष्टी आहे दुःखी आहे आणि प्रत्येक जण रड रड रडता प्रत्येका काय काय वाटता. बरोबर जास्तीत जास्त दुःख झालं तर माझ्या वडिलांचं माय फादर माझे डॅडी माय फादर माय वडील माय बापूस. हे तुमचे वडील काय तुम्हाला डाऊट येतोय?
ओ नाही 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 माझे फादर हे ब्रिटिशांजवळ कामाक होते. ब्रिटिश जाताना गेले. ब्रिटिश 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 जाताना गेले पण जाताना शिस्त घेऊन गेले आणि यांच्याजवळ खाऊचे पदार्थ देऊन गेले. ते खातात बघा. नमस्ते नमस्ते नाना. तुम्हाला तुम्हाला म्हणाले नमस्ते. नमस्ते अशील यांची जरा प्रतिक्रिया कळेल का? कोणाची? यांची नानाची. हे प्रतिक्रिया कसली? त्यांना माझ्या मी जनसमाधीचा निर्णय घेतला त्याच्याबद्दल तुमका काय वाटतं त्यांना सांगा जरा. सांगा लिहून घेतो. लिहिते बोला. लिहा माझ्या या झिलान माझ्या या झिलान माझे चांगले पांग फेडल्यान गोर रानग्या. रानग्या व्हॉट इज रानग्या? रानग्या दॅट मीन्स त्या वाक्याचं ते क्रियापद आहे. हे रानग्या हा शब्द लिहिल्याशिवाय वाक्य पुरत होऊ शकत नाही. मग हे सगळे आमचे मालवणी शब्द हो. रानग्या मायजयो. रानगे म्हणजे काय? हाऊ आर यू हाऊ आर यू. आणि मायजयो म्हणजे काय? माय डिअर माय डिअर. ब्रिटिश लोकांनी आमचे शब्द चोरले ना आणि त्यांनी त्याचा सगळा विपभ्रंश करून वाट लावून टाकली ना त्याची. मायझ्या म्हणजे काय? माय डिअर. रानग्या म्हणजे त्यांना स्पेलिंग पण यावचं नाही त्याचा लिहूचा असे ते कठीण शब्द. आणि तेच कठीण शब्द खाय गेले. नाना गेले. नाना गेले. बरोबर. ओके हे बघा मिस्टर गावकर, मुलाखतीत तुम्ही असं सांगायचं की माझा हा निर्णय ऐकल्यानंतर माझ्या बायकोनं रडून रडून आकांत केला. म्हणजे खूप रडली. आकांत तसं काय नाही ती हसते बिसते मध्ये मध्ये आठवण आली तरी पण तुम्ही असं सांगायचं. नाही मी वाटेल ते सांगेन. मला तुम्ही सांगा तुमचे शब्द बाहेर नाही ना. व्हेरी गुड. आणि तुमच्या वडिलांना असं वाटलं की त्यांच्या मुलानं त्यांचे चांगले पांग फेडले. पांग फेडले. येस तुम्ही असं सांगायचं. पांग फेडले गो रानग्या पुढे लिहू कृष्णानं. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. रानग्या इज मोस्ट इम्पॉर्टंट. रानग्या म्हणजे त्याला रिदम आहे. रानग्या म्हणजे त्याला सुसंस्कृत पण आहे. रानग्या म्हणजे त्याचं स्पेलिंग कठीण आहे. रानग्या म्हणजे क्रियापद आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतलात तर रानग्याचं महत्त्व तुम्हाला काय ते कळेल. आणि रानग्याचं महत्त्व एकदा तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही मग मी तुम्हाला सांगतो वारंवार असं शडप शडप. हे बघा मिस्टर गावकर, टीव्हीवर आपला चेहरा दिसावा ना म्हणून लोक आम्ही सांगू तसंच ऐकतात. मग आतापर्यंत मी तुमचं कशासाठी ऐकलं का? येऊ जाणार नाही मग ऐकलं की काय? एनिवे एनिवे कुठला एकच वे आम्हाला वन वे माहिती. एनिवे शडप. आता जरा जाता जाता चाललात तुम्ही. मी नाही. तुम्ही मी आहे तर माझ्या गावात तुम्ही जायचं नाही. हो सांगायचं. अच्छा अच्छा सांगायचं. जाता जाता काय करायचं? करायचं नाही सांगायचं या गावकऱ्यांना गावाला देशाला. तुम्हाला असं काय असं ज्वलंत मी काय सांगू शकेल? तुम्हाला काही मेसेज द्यायचा का? तुम्हाला जे काही गावाला मेसेज देणार मी कधी याड्या अर्क्या काहीतरी काय. आणि कोण कोणाचं या जगमानात मी मेसेज ऐकता माहिती आहे? बापू झील नाही झिलाचं नाही ऐकणं. झील बापायचं ऐकणं नाही तर आम्ही दिलेलो मेसेज कोण ऐकतो? कोकणात जर कशा बोलल्यानंतर सगळं ऐकतरी म्हणतले इनो माईजो आमका शिकव तर आपल्या जमाता नाही. मी तुमका सांगते माईजो वगैरे मी आपले मेसेज वगैरे काय देऊचो नाही. झाला तर बरं झाला होतला तर बरा होतला आणि होतो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना का तेवढाच बस झाला. गावकर पण तुम्हाला मनापासून काहीतरी सांगावं काय सांगता काहीतरी आपल्याला उपदेश ना. एक मिनिट हे बघा मिस्टर गावकर, 20 करोड लोकांना दिसणार आहे त्यामुळे तुम्ही जरा ऐका ना मनापासून. तुम्हाला 20 करोड लोकांना तुम्ही अगोदर कल्पना दिली तर तयारी केल्या असते कोणाजवळून तरी लिहून घेतल्या असते पाठन केलं असते आणि बोलत मास्तर होते ना. असं नाही मनापासून तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही संदेश म्हणू. संदेश म्हणतो. मेसेज म्हणजे जरा काय गावाला मेसेज देणार को काय नाही हो काय नाही त्याला गावातल्या लोकांचा मेसेज. पण तुम्ही म्हणतात तर मी माझ्या मनात जा खतखतात मी बाहेर काढते ते का मेसेज म्हणा तरपट पण जरी म्हणा काय हव्या त्या म्हणा पण माका जा सुचता माका जर कळता माका जर दिसता तर मी बोलते. दिसतास ना तुमचं अक्षर चांगलं आहे बाई. चांगलं आहे. कॉम्प्युटरची गरज नाही ना तुम्हाला. मनापासून हसताय सांगताय ना. सांगतो ना काय सांगा मग नाही माझा बॅलन्स जातो माझा तोल जमाला नाही जमा. असं मी काय गावाल्यां समोर बरं पण असं जाहीर टीव्हीवर म्हणून माझा पहिला प्रसंग ना. काय बोला 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 तुम्हाला जे काही मनापासून वाटतंय ना सांगा तुम्ही बाई. तुम्ही ते का संदेश म्हणा उपदेश म्हणा आदेश म्हणा आणि काय हवं तर म्हणा
पण माझ्या मनात जा खतखतता माका जा बसता माका वाटता इतकी वर्षा बोलाचा तर मी बोलते ह्यो आमचं गाव आहे ना ह्यो गाव गावात एक वाडी असा ही वाडी म्हणजे आमची कांबळी वाडी या कांबळी वाडीत 22 घरं असतात प्रत्येक घर कसा असा माणसांनी फुलांनी गुराढोरांनी असा भरलेला होतो प्रत्येकजण कसं आपापल्या घरात खाऊन पिऊन सुखी होतो एकमेकाची चौकशी करी होतो एकमेकाची विचारपूस करी होतो वेळी प्रसंगी एकमेकाच्या उपयोगात पडा होतो वाटात ती मदत लागली तो करी होतो दुश्मनी जरी काही असली तरी ती घरदार तोडण्याची घरदार मोडण्याची किंवा कोणाक अपघात करण्याची नव्हती सगळी कशी मस्तकरी मजेत सगळ्या गोष्टी व्हायच्या गावातलं एक एक क्षण कसं क्षण आणि गावातलं एक एक सण कसं साजरं होतो माहिती आहे तुमका प्रत्येकाच्या घरात सण असलं जण प्रत्येकजण वावरायचो पण आमच्या गावात कोणाची तरी नजर लागली हो हां खूप मोठी नजर लागली गावात खऱ्या अर्थानं कायापालट झालो माझ्या गावातली जी काय 22 घरं होती त्या 22 घरात एका घरटी एक माणूस तरी मुंबईत गेलो आणि गावातली लोक असती म्हणजे आमच्या वाडीतली लोक असती कमी झाली आता तर एवढी प्रश्न पडलो कोण मेलो तर माणसं मिळणार नाही कोण बाळ कोणाचं 12 वर्ष तर बायका मिळत नाही प्रत्येकाची माणसं घरातून मुंबईत गेलेली असत मुंबईत वास्तव्य ती तरी काय करतली हो हे पोट भरूचा साधन नाही ना आमच्या कोकणात उद्योग खूप असत साधना खूप असत पण लोकांना ती कळत नाही का आपण काय करणार सांगा खूप प्रयत्न केलो आम्ही आता रेल्वे येईल उद्या विमान येईल गाडी धावतात रस्त्यावरून आणि ह्या कोकणातली लोक असत ना ती समृद्ध होण्याच्या मागे लागलेली असत पण मुंबईत रवलेले त्यांचे जे चाकरमानी असत ते अजून त्यांचं धीर होणार नाही कोकणातही स्थायिक होतो त्या दृष्टीने मी कोकणातल्या माझ्या भाऊबंदांना मी एकच आवाहन करीन तुम्ही मुंबईत असाच मुंबईत राहतात कोणी VRS घेतल्या ना कोणी रिटायर झाल्या त्या सगळ्यांना माझी एक हात जोडून कळकळीची विनंती असा हो हात जोडून कळकळीची विनंती असा जे माझे भाऊबंद मुंबईत जाऊन रोवलेले असत मुंबईत वास्तव्य करून असत काबाड कष्ट करून स्वतःचा साम्राज्य निर्माण करण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केलेलो असा पण मुंबईत आता काय रवलं नाही व मुंबई आमची रवली नाही लक्षात ठेवा मुंबई केवळ परप्रांतीयांच्या हातात गेली ते काही एक करू शकत नाही आता भाषावर रचना झाली प्रत्येकाक या ठिकाणी राहण्याचा हक्क असा पण दुसऱ्याच्या हक्कावर पाय देण्याचा कोणाकाही हक्क नाही याच मला सांगायचं असा आणि या दृष्टिकोनातून माझी मुंबईत केलेली कोकणातली माणसात अशी धडपडतात अंधारात अशी कडमडतात कोणा काही मार्ग दिसणार नाही कारण त्यांना मार्ग दाखवणारा माणूस भेटणार नाही तर मुंबईत राहणाऱ्या माझ्या चाकरमान्यांका सगळ्यांका हात जोडून विनंती करूची असा ही तुमची कोकणातली जमीन ही कोकणातली घरं तुमका जर वाचवची असतील तर येवा माझ्या गावाला गाववाल्यानं कोकणातल्या माझ्या भाऊबंधानं कोकणात येवा कोकणात वास्तव्य करा तुमची जमीन तुमची घरं वाचवा नाहीतर बाहेरच्या गावातले लोक येऊन जमिनीने घरा काबीज करूक लागले त्यांचं काय दोष नाही तुम्ही जर घरा उघडी टाकून गेलास जमीन जर मोकळी टाकून गेलास तर ते सगळे घरांनी जमीन काबीज करतले आणि काही वर्षांनी तुमची पिढी जर कोकणात रवा केली तर तुमका तांबिओ ठेवू सुद्धा जागा मिळतली नाही म्हणून माका सगळ्यांका हात जोडून विनंती करूच्या जे रिटायर झाले ज्यांनी VRS घेतल्या ना त्या सगळ्यांका हात जोडून सांगायचा येवा माझ्या गाववाल्यानं येवा कोकणात येवा आपला वास्तव्य वाढवा कोकण वाचवा कोकण बचाव करा आणि कोकणाचा विकास करा विकास करा दुर्लक्ष करू नको होच माझा संदेश आणि होच माझा उपदेश पटलो तर धरा नाही तर सोडून देवा वा 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 मिस्टर गावकर काय अहो 2 मिनिटात तुम्ही अगदी माझ्या काळजाला हात घातला तो बाई केवढा आरोप करताय हो तुम्ही अहो म्हणजे तुमका बाजू बसला तरी जरा पण टच केलं नाही एकदम तुम्ही काळजा हात घातले म्हणून सांगतात भैया बरा नाही हो माझी गावात बदनामी होत माहिती आहे तुमचे TV वाले येले ते TV वर काहीतरी दाखवतील बाबल्या गावकर फाजील आहे बाबल्या गावनं वासनाकांड निर्माण केलं ना असे काहीतरी शब्द येतील आमच्या गावाची अभृत आहे तुम्ही नको ते गोष्टी आम्ही तुमका हात तरी लावलंय काय इच्छा असूनही मी माझा मन मारलंय की नाही असं तुम्ही सांगा असं बाई तुम्ही काहीतरी आरोप अपचार करू नको प्लीज अहो मिस्टर गावकर म्हणजे तुम्ही इतकं छान बोललात असं म्हणा ना तुम्ही माहिती आहे माहिती आहे अगदी म्हणजे काळजाला हात तुमका माहिती नाही बस त्या तकडे टपोर बघता मी मात्र असत ते पण तसे तुमका माहिती नाही माझ्या गावात काय नाही तसं नाही तसं नाही बरं एनिवे आता आपण शूटिंगला सुरू करू जरा मला हेल्प करा चला लवकर या इथे इथे ठेवा इथे ठेवा इथे ठेवा इकडे 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 ठेवा इकडे ठेवा हां इकडे ठेवा बसून घ्या चला लवकर बघी द्या बसून घ्या अरे
इथे खा, इथे मी बसणार आहे. उठा या मिस्टर गावकर, या बसा. बाई येऊ हो? या 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 बाई. मला जमत काय हो इंटरव्ह्यू देऊ? अगदी अगदी मस्त जमेल तुम्हाला. या जमेल ना? हो हो हो. तुम्हाला कॉन्फिडन्स आला? एकदम. माझ्याबद्दल? हो हो नक्की. या 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 बसा. गड गड गड. प्रत्येक ठिकाणी माझाच इंटरव्ह्यू तुम्ही घ्या. हो हो अगदी. सगळ्या चॅनलला घ्याल? अगदी नक्की. जी हो हो हो. ई हो सगळीकडे. हो आणि स्टार? स्टारला पण. अरे वा. मग या. वाटतो की नाही मी स्टार आहे म्हणून? एकदम सुपरस्टार. बसा बसा. आणि जरा 2 मिनिट हा, मी लिपस्टिक लावून घेते. बाई हे काय आहे हो? लिपस्टिक. ते कशासाठी लावता? ओठ लाल दिसावेत ना म्हणून. अरे एवढा सोप्या कामाचं कशा केवढं करत कठीण आहे. तुम्ही जरा कॅमेऱ्यात लक्ष द्या. जरा माझा ऐका. आमच्या कोकणातली तांबडी माती घ्या, त्याच्यात खोबरेल तेल घाला, वाटाक लावा. आयुष्यात जाऊची नाही, कोण काढणार भेटतो. नको 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 नको. हे बरं आहे, तुम्ही जरा कॅमेऱ्यात लक्ष द्या. याने रोग होता, त्याने रोग होता, त्याने रोग होता. कुठे आहे बाई कॅमेरा? तिकडे. कुठे आहे बघा. अरे मध्ये 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 तुम्ही लोक काय करताय? मागे सगळे मास्टर कुठे गेले? मास्टर मागे ना. चला चला. हे बघा मिस्टर, तुम्ही जरा यांना कंट्रोल करा व्यवस्थित. कळलं तुम्हाला? मुलाखत कोणाची आहे ही? बाबले गावकरांची आणि माझी. तेव्हा मुलाखतीत ते आणि मी आम्ही दोघच दिसणार. तुम्ही सगळ्यांनी मागे थांबायचं. राजा कॅमेरा काम करा, सगळ्यांना मागे घे, फ्रेम मध्ये येत नाही येते. बर बर मिस्टर गावकर, जरा मागे वा. आम्हाला कोण पुढे यायला देतच नाही. ओके राजा. हा चल रेडी. हा चलो. रोल कॅमेरा. राजा कोण आहे? माझा असिस्टंट आहे. अच्छा अच्छा. चलो राजा स्टार्ट. या रोल कॅमेरा. ऍक्शन. नमस्ते. 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 अहो जरा टोपी काढा ना. तुला सांगताय टोपी काढायला? आता सुंदर दिसत जायवाड केल्यावर. आणि आता आहे ना जरा त्यांच्या जाऊन उभे राहा. राजा वन्स मोर. रेडी. चलो रोल कॅमेरा. ऍक्शन. नमस्ते. 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 आपलं नाव सांगा बरं. माझं नाव बाबुलनाथ जिनुनाथ गावकर, एम ई मुक्काम कोसण कवली, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गापासून मुंबई पर्यंत कमी केलेल्या दरात एस टी जाते की 200? काय मध्ये मध्ये काय काय कट म्हणजे काय? दूरदर्शनवर याला व्यत्यय म्हणतात. इंटरप्शन. इंटरप्शन. इंटरप्शन म्हणजे ते असे, ते नवरा बायकोच्या रात्रीच्या घरात कार्यक्रम सुरू झाले आणि मध्ये ते धाकटे भुरगे उठले की कसे होते तसे टीव्हीवर 5-5 मिनिटांनी होते. म्हणजे टीव्हीवर 5-5 मिनिटांनी पोरगे उठते. मुंबई सुन तारिली. तारिली. आता ह्या जमान्यात कसल्या तारू पाठवत? कोणाक तरी माणसाप्रमाणे एक फोन केल्याने असतो पोस्टात तरी मी गेलो असते माहिती आहे. आपा काय हो आलो? जरा एक तार वाचून बघा. हो हो. मराठीत असते तर मी वाचलं असते पण इंग्रजीत हा. आणि इंग्रजीचं चष्मा मी आणलंय नाही ना. या पुढे आणि वाचा. दिस हॅज रेफरन्स टू युअर अन ऍप्लिकेशन. द ओव्हर ब्रिज हॅज बीन सँक्शन. तुम्हाला याचा अर्थ काय? अरे आपल्या जगबुडी नदीवर जो पूल होता ना, त्याला सरकारकडून मंजुरी मिळाली. ही बघ सीएम ची तार आहे. सीएम म्हणजे मुख्यमंत्री. आता काय करत आहे इंटरव्ह्यू? आमचा ब्रिज मंजूर झाला. तुम्ही आमच्या शेजारच्या केशवाच्या दुकानात जा, कोंबडी वडे खा आणि घरी जा. मग तेव्हा तरी परत आणखी काहीतरी एखादा पराक्रम केलाय ना तर तुम्ही मुलाखत घेऊ घ्या. पण आता चला रे चला.
एक मिनिट मला माहिती आहे तुमका सगळ्यांका आनंद झालो आपला पूल मंजूर झाला सगळ्या गोष्टी ठीक आहे आता तुमका पार्टी होईल तुमची काही लाईनच निराळी ना जाणाऱ्या माणसाजवळ पण पार्टी मागतात जगणाऱ्या माणसाजवळ पण पार्टी मागतात मरणात चाललेल्या माणसाकडे पण पार्टी मागतात सगळ्यांका पार्टी देते कोंबडी आणि वडे फक्त कोंबड्यावरचा रोग जाऊ दे काय तुमका पार्टी देते त्याला लाडू का ऑर्डर दिलेली नाही माका माहिती नव्हती मुख्यमंत्र्यांची तार येतली चला यायचो जवळ देण्या माझ्या बायको वर माका दोन शब्द बोला दे चला शंत्या शंतो काय बाय रे काय कसा वाटला माझ्या अंगात हात लावू नको सांगून ठेवते मी अंगात हात लावू नको म्हणजे काय तू माझ्या हक्काची बायको असस आता आठवण येईल हक्काची बायकोची म्हणजे काय आला जलसमाधी घेताना माझा विचार केलास माझ्या पोरांचा विचार केलास का असतास खोळ्याचा तू तू आधी जगबुडी नदीवर कपडे धुक गेलं काय गो अहो जातले कसा नाही त्या ढोपारवर पाणी तू काय पट्ट ना जगबुडी नदीत जर डर ढोपारवर पाणी नाही तर हो साडेपाच फूट उंचीचो तुझो नवरो त्याच्यात कसं काय बुडतलो माका सांग खोळ्या मग एक सांग मे महिन्यात आपल्या कोकणातल्या गोड्या नदी टिपूसभर खायच्या तरी पाणी असतं काय गो नाही मग मी जलसमाधी घेतलंय कसं उगाच मी एक मी ही तारीख निवडलंय अगो बाबलो गावकार म्हणतात या सगळ्या मायेज यांचे तेरायचे वडे खाऊन मग तो वर जायत जलसमाधी घेतलंय उगाच मी एक मे ही तारीख निवडलं सीएम ने तार पाठवलं ती कोण सीएम हा ती तार इली ती मी बघलंय प्रकरण माझ्या अंगाशी येता म्हटलं नदीत नाही बुडवल्यानंतर विहिरीत तरी नेऊन बुडवतील गाववाले ते महा चॅप्टर ना बघलंच ना कसे बोलत होते त्या दिवशी ती तू काही एक काळजी करू नको तुझ्या फॅमिलीची काळजी आम्ही घेऊ ह्या करू ता करू त्यांना माहिती नाही ह्यांच्या बारशाचे खोबरे खाल्लेलो मी असे माका कळला की प्रकरण माझ्या अंगाची येता ताबडतोब तुझा आते भाऊ चंदू मांजरेकर त्या मी फोन केला चांगले अमुक अमुक प्रकारची तार पाठवून दे ब्रिज मंजूर झालो म्हणून आणि खाली सीएम ली सीएम म्हणजे चंदू मांजरेकर तुका सीएम म्हणजे कोण मुख्यमंत्री वाटलो उगाच काय तरी काय शेवटी झाला काय केला तू का